सर्व प्रशिक्षणार्थींचं व शिरडकर सरांचं मी मदन सिसोदिया सहाय्यक संचालक रामिती औरंगाबाद स्वागत करतो. सर थोडंसं लेफ्ट, तुमच्या लेफ्टकडे जागा जागा सुटली. हां हां तिकडं सारखं थोडं आणखी. हां अजून हां बाजू बाजू हां बरं, थँक्यू. सर्वांचं मी स्वागत करतो. आणि 24, 25 व 26 ऑगस्ट असा आपला 3 दिवसाचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये तो शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजकता विकास या मुख्य विषयांतर्गत आजचा आपला दिनांक 24 मंगळवार 24/8/2021 आजचा जो विषय आहे, गटनिर्मितीतून शेतकऱ्यांचे संघटन व संघटन संकल्पना उद्देश व कार्यपद्धती या विषयावर आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी शिरडकर सर आपल्याला उपस्थित झालेले. तर शिरडकर सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. सतीश शिरडकर सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद या कार्यालयातून कृषी उपसंचालक या पदावरून 2018 मध्ये निवृत्त झालेले आहेत. सरांनी वेगवेगळ्या कृषी खात्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेले. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामध्ये सर विभागीय सांख्यिकी अधिकारी होते, तसेच औरंगाबादच्या आत्मा कार्यालयामध्ये ते डेप्युटी पीडी होते, तसेच आमची जी संस्था आहे रामिती औरंगाबाद इथं सुद्धा त्या सरांनी सहाय्यक संचालक म्हणून काम केलेलं आहे. तसेच सरांनी मॅनेज जी राष्ट्रीय स्तरावरची जी आपली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे मॅनेज हैदराबाद येथे, तिथं सुद्धा सरांनी 4 वर्ष कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून काम केलेलं आहे. आजही सर रिटायर झालेले असले तरी ज्या नामांकित प्रशिक्षण संस्था आहेत तिथं ते व्याख्याते म्हणून उपलब्ध असतात. तर आज आपल्याला सर सरांचा हे शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी उत्पादक संघ त्याची निर्मिती कशी करायची, त्याचे संकल्प काय आहे, संकल्पना काय आहे, उद्देश काय, याच्याबद्दल त्यांचा अतिशय दांडगा अनुभव आहे. तसेच या विषयाच्या संबंधित ज्या गाईडलाईन वगैरे तयार होताना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. मी सरांना अशी विनंती करतो की सरांनी या विषय गटनिर्मितीतून शेतकऱ्यांचे संघटन संकल्पना उद्देश व कार्यपद्धती यावर या बाबतीत मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना. धन्यवाद सिसोदिया साहेब, आपण खूप चांगलं प्रास्ताविक इंट्रोडक्शन करून दिलं, माझी ओळख करून दिली, विषयाची ओळख करून दिली आहे. आणि यामुळे नक्कीच या विषयाला मांडणीसाठी खूप मदत होणार आहे. रामितीने हा कार्यक्रम प्रशिक्षण वर्ग ठरवला आहे आणि त्यामध्ये मला संधी दिली, याबद्दल रामिती औरंगाबाद यांचे मी आभार मानतो आणि सगळ्या प्रशिक्षणार्थींचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे हा आहे गटनिर्मितीतून शेतकऱ्यांचे संघटन आणि त्याचा संकल्पना काय, उद्देश काय, कार्यपद्धती काय, हे आपण बघणार आहोत. खूप वेळेला काय होतं की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करण्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा उद्देश काय आहे हे बाजूला पडून जात आणि मग असं होतं की ते उद्देशच दूर आणि काम मात्र चालू, तर त्याचा विसर पडतो. तर आपल्याला त्याची पण काही गोष्टी बोलणार आहे. मी ज्या गोष्टी तुम्हाला बोलणार आहे त्यातल्या अनेक गोष्टी तुमच्या अनुभवाच्या आहेत. अनेक गोष्टीवर तुमचा अनुभव जास्त आहे, अनेक गोष्टीवर तुमची माहिती जास्त असू शकते, अनेक गोष्टीमध्ये तुमचा व्यक्तिगत काही योगदान पण असू शकतं. तर या सगळ्यांची चर्चा सुद्धा या सेशनमध्ये अधूनमधून झाली तर मला आवडेल. तुम्ही काही प्रश्न विचारले तर चांगलं आहे आणि याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त चर्चा करूया, डिस्कशन करूया, कारण गट आणि गट निर्मिती हे काही नवीन गोष्ट राहिलेली नाहीये. ती आता एक आपल्या कामाचा भाग झालेली आहे, आपण त्या गोष्टीला स्वीकारलेला आहे आणि अनेक वर्षांपासून आपण हे करत आहोत. फक्त मी जसं म्हणलं की अनेक वर्षानुवर्ष एखादी गोष्ट करत असताना त्याचा मूळ संकल्पनेचा विसर पडू नये किंवा त्याची उजळणी करायची वेळ येते, म्हणून थोड्या प्रकारे उजळणी इथं होईल. आणि हे करत असताना माझे काही अनुभव आहेत, माझे या विषयावर जे काही चिंतन आहे हे मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. गटाची गरज काय आहे, गट कशासाठी करायचे, गट कसे टिकतात, म्हणजे आज जे आहे या सगळ्या गोष्टीचा इथे चर्चा होणार आहे. आणि गट निर्मितीची पद्धत फक्त आता एकच आहे,
गटाला काय कागदपत्र लागतात, कसं करतात, काय करतात, या गोष्टी बोलण्याच्या ओघात येतील, पण तो माझा विषयाचा मुख्य भर राहणार नाही. तर त्याच्यासाठी जर आपण आपल्या कृषी सहाय्यक आहेत किंवा आत्माचे जे BTM आहेत, ATM आहेत, यांना भेटून आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तर त्या प्रकारच्या प्रशासकीय बाबीवर थोडासा ओझरता उल्लेख होईल, पण याचं मूळ संकल्पनावर जास्त आपल्याला चर्चा करायची आहे. तर जसं आता माझी ओळख करून दिली आहे, मी कृषी विभागातच नोकरी करून निवृत्त झालेलो आहे, पण त्याचबरोबर मला एक खूप चांगली संधी मिळाली की मॅनेज संस्थेमध्ये काम करायची. आणि मॅनेज ही जे आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन मॅनेजमेंट हैदराबादला आहे, आणि त्या हैदराबादच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी 91-92 पासून फॅकल्टी म्हणून काम करत होतो, आणि काही वर्ष तिथे जाऊन प्रत्यक्ष फॅकल्टी म्हणून काम करण्याचं मला भाग्य मिळालं, संधी मिळाली. आणि त्यात बरंच काही गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यातल्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. तर त्या प्रशिक्षणाच्या दरम्यान काही गोष्टी शिकलेलो आहे, त्याच्यामध्ये त्याही गोष्टीचा इथं उल्लेख होईल. मुळात बघा की गटनिर्मिती म्हणजे काय आहे, हे जर आपण बारकाईने बघितलं तर हे संघटन आहे, संघटनाचं काम आहे. हे जे आहे, दिस इज वर्क ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझिंग कम्युनिटीज. मग आपण कोणत्या कम्युनिटी बरोबर कृषी विभागाचे कर्मचारी म्हणून आपण संलग्न आहोत, पण शेतकरी, शेतकरी ही मोठी कम्युनिटी आहे की ज्याच्या बरोबर आपला डायरेक्ट संबंध आहे. त्यांच्या भल्यासाठी आपण काम करतो, त्यांना माहिती देण्यासाठी काम करतो, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी काम करतो, त्यांच्या जीवनमानात बदल व्हावा म्हणून काम करतो. आणि हे सगळं विस्तार कार्य करत असताना शेतकऱ्यांच्या एकूण उन्नतीसाठी जे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न करत असताना वेगवेगळे अप्रोच आले. मग शेतकऱ्याला संघटित करून का नको असा एक त्याच्यामध्ये दृष्टिकोन आला, आणि त्या दृष्टिकोनातून एक ग्रुप लेड एक्सटेन्शन म्हणजे गटामार्फत विस्तार कार्य अशा प्रकारे पण विचार झाला. त्यामुळे आजच्या या गटनिर्मिती बद्दल मी ग्रुप ऍज अ एक्सटेन्शन मेथड, ग्रुप लेड एक्सटेन्शन ऍज अ एक्सटेन्शन मेथड काय आहे, त्याच्यात आपल्याला काय करणं अभिप्रेत आहे, त्या गोष्टी पण सांगणार आहे. कारण त्याच्यासाठी गट करायचे, गट का करायचे त्यासाठी. तर त्यामुळे कम्युनिटी ऑर्गनायझेशनचा हा भाग आहे. पण ज्या ज्या वेळेला तुम्ही लोकांच्या विकासासाठी काम करायचं म्हणतात, जसं आता इथे शेतकऱ्यांच्या विकासासाठी, तर त्यामध्ये तीन गोष्टी येतात. आणि त्या तीन गोष्टीचा थोडा थोडा परामर्श या ठिकाणी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही लोकांबरोबर काम सुरू करता आणि त्याच्यामध्ये यश जर पाहिजे असेल, तर पहिली पायरी आहे लोकसहभाग. लोकांचा सहभाग असावा कामामध्ये, पीपल्स पार्टिसिपेशन असावं. आणि त्या लोकसहभागाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कामाची व्याप्ती वाढवू शकता, कामाची परिणामकारकता वाढवू शकता. आजचा तर काळ काय म्हणजे, आजपर्यंत आपण नेहमी काय शब्द वापरत आलेलो आहे की शेतकरी आहे, कोण आहे, शेतकऱ्यांना एक योजना आली हे मग कशाची यादी करा, शेतकऱ्यांची यादी म्हणत नाही आपण, लाभार्थ्याची यादी करा. दरवेळेला आपण शेतकऱ्यांकडे लाभार्थी म्हणून का बघायचं, शेतकरी भागीदार आहे. अनेक मोठ्या मोठ्या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेला आहे. जसं आता BT कापूस आला, शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेला आहे. मराठवाड्यात आज जे सोयाबीनचं प्रचंड मोठं क्षेत्र दिसतंय, कोणी आणलंय? आपण प्रयत्न केले, कृषी विभागाने केले, कृषी विद्यापीठाने केले, नाही असं नाही, इंट्रोड्यूस पण केलं. पण त्याचा जो शेतकरी ते शेतकरी विस्तार झालेला आहे, फार्मर टू फार्मर एक्सटेन्शन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा मोठा वाटा आहे? शेतकऱ्यांचा वाटा आहे. अनेक चांगल्या चांगल्या सीड व्हरायटी तयार झालेल्या आहेत, पिकांचे वाण तयार झालेले आहेत, की जे खाजगी क्षेत्रातून आलेले आहेत. मग ते आले, त्यांनी थोडीफार मार्केटिंग केली असेल, पण त्याचा नेमका प्रसार कोणी केला आहे? तंत्रज्ञानाचा. त्या तंत्रज्ञानाला जे स्वीकारलं आणि त्याचा पुढचा प्रसार जे फार्मर टू फार्मर एक्सटेन्शन मधून झालेला आहे. आणि हे खूप मोठं प्रभावी माध्यम आहे एखाद्या गोष्टीचा प्रसार करायचा असेल. आज आपण ह्या एवढ्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सुद्धा काय म्हणतोय, प्रत्येकाने आपली जबाबदारी उचलली तर ह्याला तोंड देणे सहज शक्य होईल, किंवा ह्याला तोंड देताना आपल्याला होणारी तारांबळ किंवा त्रास कमी होऊन जाईल. तसंच आहे विकासामध्ये, भागीदार करा ना. मग शेतकऱ्यांना लाभार्थी लाभार्थी म्हणण्यापेक्षा नाव लुक देम ॲज ए पार्टनर्स, आपण त्यांच्याकडे पार्टनर म्हणून बघूया, भागीदार म्हणून बघूया. आपल्या या विकासाच्या प्रक्रियेतले ते भागीदार होऊ शकतात, आणि भागीदारी केली तर ही विकासाची प्रक्रियेला खूप मोठी चालना देता येईल. आणि त्यामुळं पहिलं जे आहे सूत्र लोकसहभाग,
सहभाग कसा असतो, कसा मिळवायचा, काय नाही, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. एकदा जर तुम्ही लोकसहभागाचं भावना निर्माण केली, लोकसहभागाचं वातावरण निर्माण केलं, लोकसहभागाचं स्पिरिट निर्माण केलं, तर आपल्याला काय करावं लागतं, हा लोकसहभाग टिकून त्याच्यातून विधायक काम व्हावं यासाठी लोकसंघटन करावं लागतं. लोकसंघटन म्हणजे आलं पीपल्स ऑर्गनायझेशन, म्हणजे पीपल्स पार्टिसिपेशन पहिलं झालं लोकसहभाग, ती फिलिंग आहे, ती भावना आहे, त्याच्यासाठी लोक तयार होणे, आणि त्यानंतर हे तयारी असलेली लोकांची समविचारी लोक एकत्र आणून त्यांचं जर लोकसंघटन केलं तर त्याला आपल्याला विधायक वळण देऊन खूप चांगले चांगले मोठे मोठे कार्य करता येतील. हे लोकसंघटन झालं. आता हे जर समजा मजबूत करायचंय, लोकसहभाग आहे मजबूत करायचा आहे आणि लोकसंघटन आहे मजबूत करायचंय, तर तिसरी गोष्ट येते लोकवाटा. लोकवाटा म्हणजे पीपल्स कंट्रीब्युशन. आता पीपल्स कंट्रीब्युशन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कंट्रीब्युशन हे योगदान म्हणून समजा, लोकांचं योगदान. आपण जे एखाद्या योजनेमध्ये किती अनुदान द्यायचं आणि किती लोकवाटा घ्यायचा आहे हेच आपल्याला त्या चर्चेमध्ये सारखं सारखं येत राहतं, तर ते नाही, त्या योजनेच्या राबवण्यामध्ये, त्या योजनेच्या यशस्वीतेमध्ये लोकांचं काय योगदान असेल, दॅट इज पीपल्स कंट्रीब्युशन, लोकवाटा. तो नेमकं असा काही पैसे घ्यायचे वगैरे असं म्हणजे कंट्रीब्युशन त्यांचं इन कॅश असं एवढ्या पुरतच मर्यादित बघू नका याच्यामध्ये. मग झाडे लावायचे तर त्याला सुद्धा आपण लोकांच्या सहभागातूनच अफॉरेस्टेशन सारखे प्रोग्राम होतात. पर्यावरणाचं रक्षण करायचंय याच्यासाठी शासन किती प्रयत्न करत असला तरी लोकांचा सहभाग असेल तर ते यश मिळणार आहे. तर आपण या तिन्ही गोष्टीमध्ये गटनिर्मितीच्या अनुषंगाने लोकसहभाग, लोकसंघटन आणि लोकवाटा याच्याकडे आपण बघणार आहोत. आपण सुरुवातीलाच बघूया की लोकसहभाग जे आहे त्या विषयाबद्दल, आणि लोकसहभाग जे आहे त्याचं काय महत्व आहे, आणि त्या लोकसहभागाची काय जादू आहे, त्याच्यात किती ताकद आहे, या गोष्टीबद्दल आपण बघूया. तर सुरुवातीला मी काही गोष्टी ज्या आहेत चर्चेद्वारे तुमच्याशी बोलणार आहे, आणि काही वेळेला मी माझ्या या ह्याच्यावर एक व्हाईट बोर्ड शेअर करून तुम्हाला काही गोष्टी बोलणार आहे. कारण स्लाईड पेक्षा मी तसं आहे, कारण मध्ये तुम्ही प्रश्न विचारला तर मला कधी थांबू शकता आणि मला प्रश्न विचारू शकता, तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. तर एक लक्षात घ्या की लोकसहभाग जे आहे, आणि कशासाठी पाहिजे लोकसहभाग, कशासाठी पाहिजे लोकसंघटन, तर आज अनेक कार्यक्रम असे आहेत की जे लोकसहभाग आणि लोकसंघटनाशिवाय यशस्वी होऊ शकत. म्हणजे देर आर मेनी टेक्नॉलॉजीज विच नीड ग्रुप ऍक्शन फॉर सक्सेस और सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन. आता कोणतं आहे, उदाहरण म्हणजे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन किंवा पाणलोट क्षेत्र विकास. हा विकास किती तंत्रज्ञान चांगलं वापरलं तरी लोकांचा सहभाग असेल तर ते होणार आहे. जसं आपण आता हे समजा पाणलोटाचं आहे, खूप आहे म्हणतो, काही तंत्रज्ञान आहे उदाहरणार्थ की जसं आपण म्हणतो की लाईट ट्रॅप लावले तर अनेक किडी ज्या आहेत हे आपल्याला पूर्णपणे नियंत्रणात आणता येतील किंवा त्याचं व्यवस्थापन चांगलं करता येईल. होमणीसारखी कीड आहे, एक क्लासिक उदाहरण आहे की लाईट ट्रॅपच्या तंत्रज्ञानातून आपण होमणीसारख्या किडीवर म्हणजे मात केली होती एवढ्या मोठ्या प्रश्नावर. आता लाईट ट्रॅप आहे, फेरामेंट ट्रॅप आहेत फॉर मॉनिटरिंग, याला जर समजा लोकांनी प्रतिसाद दिला आणि एकत्र मिळून काम केलं, एका माणसाने लाईट ट्रॅप लावून चालणार नाही, एका गावात एकाने जर लाईट ट्रॅप लावला तर त्याच्याच शेतात सगळ्या किडी जमा होती. ते जर 5-25 लोकांनी एकत्र केलं तर होईल. विहीर पुनर्भरण करायचंय, 2-4 विहीर पुनर्भरण केल्याने फार रिझल्ट येणार नाही, पण तेच एखाद्या गावात 25-30-40 विहिरीचं जर समजा पुनर्भरण झालं तर काय होईल, त्या ग्रुप ऍक्शन मधून तुम्हाला मोठा रिझल्ट मिळेल, ग्राउंड वॉटर रिचार्ज पण चांगला होईल. जसं आपल्याकडे आताच नुकतंच उदाहरण की मक्यावर लष्करी आळी आली, जर समजा सामूहिक प्रयत्न झाले तर लगेच त्याच्यावर नियंत्रण येऊ शकतं. पिंक बल्बमचा मोठा प्रॉब्लेम कापसामध्ये आला होता, त्याच्यावर आपण असंच एकत्रित मात केली सगळ्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यातून. क्रॉपसॅप सारखी स्कीम आहे ज्याच्यामध्ये मॉनिटरिंग ऑफ द पेस्ट आहे, यामध्ये आपण शेतकऱ्यांना सहभागी करून घेतोय. तर हे असं वेगवेगळं ठिकाणी आवश्यक आहे. आणि एक मध्यंतरी जागतिक बँकेकडून एक हे झाला होता, काय म्हणतात त्याला, सर्वे झाला होता की बरेच जे रुरल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत ग्रामीण विकासाचे, त्या प्रकल्पांचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्या अभ्यासामध्ये
एक असा अहवाल आलेला आहे की त्याच्यामध्ये त्याचं नावच आहे टायटल, वाय प्रोजेक्ट फेल, रुरल डेव्हलपमेंट जे ग्रामीण विकासाचे प्रोजेक्ट फेल का होतात, त्याचे काय काय कारण आहे ह्याचा अभ्यास होता तो. आणि त्याच्यामध्ये काय निधीची कमतरता आहे, मनुष्यबळाची कमतरता आहे, त्याच्यानंतर तंत्रज्ञानाची उणीव आहे, अशा बरेच काही कारण आहेत. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण होतं की लोकसहभागाचा अभाव. आणि लोकसहभागाचा अभाव या कारणामुळे जे प्रकल्प फेल होतात त्याचं प्रमाण 65% आहे, 65%. झाडं चांगली लावली तर संरक्षण कोण करणार, त्याला जगवणार कोण? पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम छान राबवलेला आहे, सगळे कामं झालेले आहेत, मग त्या कामाला पुढचं जे आहे एक त्याला सांभाळणं आहे, त्याची देखभाल करणं आहे, गरज पडली तर दुरुस्ती करणं आहे, त्यानुसार पीक रचना घेणं आहे, त्याचा पुरेपूर लाभ घेणे कोणच काम आहे. धरण बांधलेलं आहे, त्या धरणात पाणी आहे, त्या पाण्याचा योग्य वापर होणे आणि त्याच्यातून अपेक्षित असलेली पीक रचना उभी राहून, क्रॉपिंग सिस्टम उभी राहून, शेतकऱ्यांचा फायदा आणि पर्यायाने देशाच्या उत्पादनात भर पडणे हे कोणी करायचे? हे लोकसहभागाशिवाय होऊ शकत नाही. तर यासाठी आपल्याला लोकसहभागाचा विचार करावा लागेल. पण ज्या वेळेला लोकसहभाग म्हणतो तेव्हा काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. कारण मी लोकसहभाग म्हणणार, पीपल्स पार्टिसिपेशन, तर माझ्या मनात असलेला अर्थ आणि तुमच्या मनात असलेला अर्थ यामध्ये काही तफावत असू शकतो. आणि ही जी तफावत आहे ही आपल्या संवादासाठी, समजून घेण्यासाठी एक दुरावा निर्माण करू शकते, गॅप निर्माण करू शकते. तर आपण एकाच वेव्हलेंथवर यावं यासाठी मी की लेवल्स ऑफ पीपल्स पार्टिसिपेशन काय आहे आणि त्याच्यासाठी मी आता त्याबद्दल बोलतो की लोकसहभागाचे वेगवेगळे स्तर काय आहेत. आणि हे सगळं जे आहे आपल्या पुढे मांडताना मी आता माझं व्हाईट बोर्ड शेअरिंग सुरू करतो आणि त्या शेअरिंगच्या वेळेला मला फक्त फीडबॅक द्यायचा आहे की माझा आवाज येतोय का आणि मी जे काही व्हाईट बोर्डवर लिहितो आहे हे आपल्याला दिसतंय का, याबद्दल मला आपण फीडबॅक द्यायचा आहे. कारण माझा व्हिडिओ बंद होतो या शेअरिंगच्या वेळेला, कारण स्क्रीन शेअरिंग करणार आहे. तुम्ही आता शेअरिंग सुरुवात करतो आहे. तुम्ही याच्यावर लिहित आहे. दिसते काय शेतकरी गट निर्मिती? दिसते सर, दिसते. हो हो, दिसतय दिसतय. आता याच्यामध्ये आपण संकल्पना, उद्देश आणि त्याचं व्यवस्थापन गट निर्मितीचं हे आपण सगळ्या गोष्टी बघतो आहे. आता आपण जे बोलत होतो ते लोकसहभाग, म्हणजे आपण काय बघितलं की ज्या वेळेला पीपल्स डेव्हलपमेंटचा विचार येतो किंवा लोक विकासाचा भाग येतो त्यामध्ये आपण तीन गोष्टीचा विचार केला होता. पहिला विचार होता लोकसहभाग पार्टिसिपेशन, एक. दुसरा आपण काय विचार केला की त्यामध्ये आपण लोक संघटन म्हणलो. पीपल्स म्हणजे लोक संघटन, पीपल्स ऑर्गनायझेशन. आणि तिसरं ह्याच्यामध्ये येतं ते आहे या दोन्हीला मजबूत करायचं असेल तर थर्ड लोकवाटा, म्हणजे लोकांचं योगदान. इथे योगदान हा शब्द वापरतो, म्हणजे आपल्याकडे जे कन्व्हेन्शनली लोकवाटा लोकवाटा जे आहे हा शब्द वापरून आपल्याकडे जे वेगवेगळे त्याचे विचार आले ते बदलून जातील. लोकवाटा हे पीपल्स कंट्रीब्युशन.
तर या तीन गोष्टीवर आपण ह्या सगळ्याचं यश अवलंबून असतं. मग आता हे जर यश अवलंबून असं आहे तर आपण काय म्हणत होतो की लोकसहभागाबद्दल बोलत होतो. तर लोकसहभाग जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे जे स्तर आहेत या स्तराकडे लक्ष देऊया. स्तर एक काय लेवल वन, या स्तरावर आपण कशातून म्हणतो की लोकसहभाग चांगला आहे. समजा एखादी कार्यक्रम घेतोय, आता जसं आपली मीटिंग आहे, सॉरी आपली ट्रेनिंग चालू आहे, आणि या ट्रेनिंग मध्ये आपल्याला 20 पार्टिसिपेंट पाहिजे, आणि 20 पैकी समजा आता 20 ला 20 आले किंवा 20 पेक्षा जास्त आले तर आपण काय म्हणू, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, लोकसहभाग चांगला आहे. म्हणजे पहिलं जे आहे संख्येवर ठरतं की एखादी शेतकऱ्यांची मीटिंग घ्यायची आहे तर त्या ह्याच्यामध्ये किती लोक आले कार्यक्रमामध्ये, त्याचा संख्या, ही संख्या बघायची. मग त्यांनी काय विचार केला आहे, त्यांना ते कार्यक्रम उपयोगाचा झाला का, त्यांना जे शिकवलं ते फायद्याचं होतं का नाही, काय त्याचं काही संबंध नाही. आपण पहिलं लेवल काय की नंबर्स, गो बाय द नंबर्स, प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये या. आता व्हॉट इज द सेकंड लेवल, याच्या पुढे जाऊन जेव्हा विचार करतो तेव्हा स्तर दोन जे आहे, या स्तर दोन वर आपण गेल्यावर लेवल टू आपण विचार करतो की जर समजा आपण एखादी स्कीम आहे किंवा जिथं माहिती दिली त्या माहितीचा वापर केला लोकांनी, म्हणजे आपण इथे माहिती दिली तर माहितीचा वापर, आपण जर समजा फेरोमेन ट्रॅप बद्दल माहिती दिली आहे तर फेरोमेन ट्रॅप लावले तर हे झालं लोकसहभागाचं म्हणजे याचं यश. आता दुसरं काय आहे, काय वेळेस आपण नुसती माहिती देतो का, आता ह्या योजना आहेत, तर या योजनामध्ये आपण जर काही निविष्ठा दिल्या, आपण जर काही अवजारं दिले, बियाणे दिले, खतं दिले, अवजारं दिले, आणि याचा स्वीकार व वापर केला शेतकऱ्यांनी, तर आपण म्हणू की त्यांचा लोकसहभाग चांगला आहे या लेवलचा, लेवल टू ला. आता तुम्ही म्हणाल की योजनेचा कोणी असं स्वीकार करत नाही का, करतो ना. योजना आहे तुरीसाठी, खत दिले तुरीसाठी, औषध दिले तुरीसाठी, आणि ते कापसावर वापरले गेले. लोकसहभाग आहे का तुरीच्या विकासामध्ये, नाही. ज्या उद्देशाने योजना राबवली, ज्या उद्देशाने निविष्ठा दिल्या, ते आता बऱ्याच वेळेला आपल्याला असे दिसत की ठिबक घेतलेलं आहे, खर्च केलेला आहे, आणि ठिबक गुंडाळून ठेवलेलं आहे. म्हणून लेवल टू चा हा जो लोकसहभाग आहे हा थोडासा पुढे जाणार आहे की ज्याच्यामध्ये लोकांनी निविष्ठाचा स्वीकार केलाय, त्याचा वापर, योग्य वापर केलाय, म्हणजे पर्यायाने त्यांचे श्रम कमी झाले, पर्यायाने त्यांचं उत्पादन वाढलं, त्यांचं दर एकरी उत्पन्न वाढलं, कॉस्ट बेनिफिट रेशो सुधारला, आणि त्यांच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंज आला. तर ही दिस इज अ लेवल टू पीपल्स पार्टिसिपेशन. तर त्याच्या पुढे काय आहे का, यस. तिसरं जे आहे, तिसरा स्तर, हा जो स्तर तीन, याच्यामध्ये काय म्हणतो आम्ही किंवा असं मानलं जातं की लोकांनी योजना, नियोजन, अंमलबजावणी सॉरी, तर तिसऱ्या लेवलचं काय आहे, योजना नियोजन अंमलबजावणीच्या बाबत काही तुम्हाला सल्ला मसलत करायची आहे. तर हे सल्ला मसलत जे आहे ही यामध्ये भाग घेणे, तुम्ही एखादी माहिती घेण्यासाठी गेलात, माहिती त्या ठिकाणी तुम्ही एखादा सर्वे करण्यासाठी गेलेला आहात की एखादी स्कीम आहे त्याचा आपण मॉनिटरिंग करतो ना, त्याचा काही उपयोग झालाय का, त्याच्यामुळे काही फलित चांगला झालंय का, आणि काही गोष्टीमध्ये पुढे एखादी योजना आणायची आहे तर त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं मत काय आहे. तर ही जी सल्ला मसलत आहे, कन्सल्टेशन, दिस इज पार्टिसिपेशन इन कन्सल्टेशन. या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाभ काही नाहीये, पण भविष्यामध्ये काही लाभ होईल म्हणून ते लोक जर येतील आणि प्रतिसाद देतील, या प्रतिसादाला आपण 3 नंबरचा स्तर म्हणतो पीपल्स पार्टिसिपेशनचा. आता एवढ्यावर ठीक आहे का, फक्त संख्या चांगली असेल तर, नाही, त्याच्यापेक्षा थोडं पुढे जायचं आणि हे ते स्वीकार व वापर करतात का.
नंबर 3 कन्सल्टेशन मध्ये देतात, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. मग याच्या पुढे पण आहे ना, याच्या पुढे काय आहे, याच्या पुढे आहे 4 नंबर, तर 4 लेवल 4 पीपल्स पार्टिसिपेशन. यामध्ये आपण काय म्हणतो की योजना नियोजन, योजनेची अंमलबजावणी, त्यानंतर देखभाल, यात प्रत्यक्ष सहभाग घेणे. आता या प्रकारचा लोकसहभाग असतो याच्या आमच्या वेळेला जाणीवच नव्हती. आम्ही जेव्हा नोकरीमध्ये होतो आम्हाला वाटत, अरे लोक कसं काय नियोजन करणार, लोक अंमलबजावणी करणार कसं. पण पहिल्यांदा एक क्लासिक स्कीम आली, याचे एक उदाहरण सांगतो की ईजीएस मध्ये फळबाग लागवड आली. मला सांगा, ही फळबाग लागवड उदाहरण आहे, आपली एक योजना आहे फळबाग लागवड. या फळबाग लागवडीच्या स्कीम मध्ये कोणती फळ पिक लावायची, आंबा लावायचा का चिक्कू लावायचा का अंजीर लावायचं, कोण ठरवत? शेतकरी ठरवत. ते त्याचे रोप कोण आणत? शेतकरी आणत. खड्डे कोण करत? शेतकरी करतात. लावतात कोण रोप? शेतकरी. त्या रोपांचं जतन, पाणी देणं, खते देणं, औषधी देणं आणि त्याला वाढवणं कोण करतात? शेतकरी. आपण काय करतो? आपण पाहणी करतो आणि काय अनुदान असेल रिलीज करतो. असं ठिबक मध्ये होतं का? सांगा, किती एकरवर ठिबक करायचंय, कोणत्या कंपनीचं करायचंय, किती लावायचंय, काय करायचंय, कोण करत प्लॅनिंग? सगळे शेतकरी करतात. इम्प्लिमेंटेशन कोण करतात? शेतकरी करतात. आणि त्याचं जर काही पुढे देखभाल कोण आहे? शेतकरी करतात. तर या ठिकाणी मला सांगा, अशा प्रकारच्या ज्या स्कीम आल्यात ज्यामध्ये शेतकऱ्यांचा एक व्यापक स्तरावर लोकसहभाग आपण अपेक्षित करतोय, हा सहभाग मिळाला तरच या योजना ज्या आहेत या यशस्वी होतात. आणि म्हणून आपल्याला असा जर सपोर्ट लोकसहभाग पाहिजे असेल तर त्याच्या दृष्टीने काम करावं लागेल. म्हणून आता ज्या वेळेला लोकसहभाग हा शब्द वापरला जाईल तर त्याच्यामध्ये लेवल 1 तर आहेच आहे, पण लेवल 2 पण आहे, लेवल 3 पण आहे आणि लेवल 4 पण एक्सपेक्टेड आहे. आणि या सहभागाच्या पुढे काय, मग आता आहे का काय पुढे? आहे ना, लोकांनी योजना निर्मिती करणे, निर्मिती त्याचं नियोजन करणे, नियोजन अंमलबजावणी आणि देखभाल करणे, आणि शासनाने काय करणे. मग शासनाने त्याला एक तर परवानगी पाहिजे असेल तर परवानगी द्यायची, किंवा त्यांना ते स्कीम इम्प्लिमेंटेशन करत असताना काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तेवढं करायचं. म्हणजे शासनाने आणि त्यात शासनाने सहभागी होणे. तुम्ही म्हटलं की असं काही असतं का? असत ना. मागे दुष्काळ पडला होता तर मला आठवत की त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये खूप जो काळ साचलेला असतो तो काळ उघडा पडलेला होता. मग आम्ही यावेळेला इथे कलेक्टर मॅडम होत्या तेव्हा, आणि त्यांच्या पुढे आम्ही प्रस्ताव ठेवला की डिसिल्टिंग ऑफ टँक करता येईल का, आणि डिसिल्टिंग ऑफ टँक ते सुद्धा लोकसहभागातून, आपला एकही पैसा खर्च होणार नाही. ते सगळं केलं, म्हणजे सगळे प्रस्ताव घेऊन गेलो, ते योजना तयार झाली, लोकांशी बोललो, लोक आले आणि ते जे डिसिल्टिंग करायचं, तर त्यावेळेला कलेक्टर मॅडमने विचारलं आपण काय करणार आहेत? म्हणलं मॅडम आपण फक्त परवानगी देणार आहोत, ही जे गाळ आहे ह्या उचलण्याची परवानगी पाहिजे त्यांना, कारण हे शासकीय टँक्स आहेत ना, फादर तलाव आहेत किंवा यमाय टँक्स आहेत, ह्याची मालकी सरकारची. तर मग हे डिसिल्टिंगला आम्ही काय केलं, ओनली परमिशन ग्रँटेड. मग आता ही जी आहे हे लेवल 5 जो आहे, मग त्याच्यात 1000 टन लाखो टन गाळ शेतकऱ्यांनी घेऊन गेला, स्वतःच्याच खर्चाने नेला, ते सगळे झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग आम्ही काही वेगळ्या स्कीम तयार झाल्या, पण सुरुवातीला असे
वीर पुनर्भरण सुरुवातीला स्वखर्चाने शेतकऱ्यांनी केलं, वनराई बंधारे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केले, आणि नंतर मग आपण त्या गोष्टी सुद्धा एक चांगल्या फायद्याच्या आहेत म्हणून व्यापक स्तरावर करण्यासाठी योजनेमध्ये घेतल्या. तर सांगायचं म्हणजे हे लेवल 5 जे आहे हे कसं आहे, थोडक्यामध्ये आपण कधी कधी लोकशाहीची व्याख्या कशी करतो तर त्या प्रकारचं आहे, म्हणजे बाय द पीपल फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल. पण ही एक आदर्श स्थिती आहे. या ठिकाणी जाऊ, जसं हिवरे बाजार झालं आहे, राळगण सिद्धी झाला आहे, तर त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. पण निदान 3 आणि 4 लेवलचा लोकसहभाग आपल्या डोळ्यापुढे असला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण लोकसहभाग. आणि मग हा जर अशा प्रकारचा लोकसहभाग आपल्याला पाहिजे आहे आणि आपण लोकसहभाग मिळवण्यासाठी काम करणार आहोत, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ज्या शेतकऱ्यांचा लोकसहभाग घ्यायचा आहे त्यांचं संघटन करावं लागेल ना. समजा तुम्हाला 10 शेतकऱ्यांना जाऊन भेटायचं आहे तर मग त्यांना एकत्रित करावं लागेल. मग हे जे एकत्रित करणे आहे हेच आहे गटनिर्मिती. का गटनिर्मिती, त्यासाठी आहे स्कीम इम्प्लिमेंटेशन साठी पण गट पाहिजेत, म्हणजे आपली इम्प्लिमेंटेशन चांगली होईल. बरं, यापूर्वी आपण जे गटनिर्मिती होती किंवा लोकसंघटन जे आहे याला आपण विस्ताराचं एक माध्यम म्हणून समजू किंवा विस्तार पद्धती या दृष्टीने बघू. कृषी विस्तार पद्धती, आणि ही कृषी विस्तार पद्धती जी आहे याचा विचार केला तर पूर्वी कसं आपण बोलत होतो, शेतकऱ्यांशी भेटत होतो, फेस टू फेस कॉन्टॅक्ट होता. एक आपला कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा कृषी अधिकारी जाणार आणि तो काय करणार, एका शेतकऱ्याला जाऊन भेटणार. तो पुन्हा काय करणार, मग आता आपण विचार करत होतो की हा शेतकरी याला जाऊन भेटलाय तर हा पुढे जाऊन दुसऱ्याला माहिती देईल, आता याला भेटल्यानंतर पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्याला जाऊन भेटायचं, तिसऱ्याला भेटायचं, चौथ्याला भेटायचं. ही जी आहे फेस टू फेस किंवा प्रत्यक्ष एकेकाला भेटणे, ही काय खर्ची काही पद्धत आहे आणि खूप हळू स्लो आहे, त्याचे वेग कमी आहे. मग आता ह्या जर वेग वाढवायचा तर काय करता येईल, की एक अधिकारी आहे एकाच वेळेला 10-12 शेतकऱ्यांना भेटतोय आणि बोलतोय, म्हणजे त्याचा एका तासात किंवा तो जो बोलतो आहे तो 10 लोकांपर्यंत त्याचा जो संदेश आहे किंवा त्याची जी माहिती आहे, त्याची जी योजना आहे किंवा त्यांना जे काय म्हणायचं आहे ते इतक्या लोकांपर्यंत जाईल. आणि मग एवढ्या लोकांपर्यंत जर जाईल तर यासाठी काय पाहिजे, या लोकांमध्ये पूर्वी कसं होतं, आता प्रशिक्षण व भेट योजनेत तुम्ही म्हणाल की त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट फार्मर होते, पण त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट फार्मर होते पण त्यांचं एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारचं आम्ही बॉन्डिंग केलेलं नव्हतं किंवा त्यांचा गट केलेला नव्हता. हा जर गट असेल तरच हे एकत्र राहतील किंवा एकाला दिलेला निरोप दुसऱ्यापर्यंत तिसऱ्यापर्यंत जाईल, हे आम्ही तेव्हा गृहित धरलेलं होतं. काही ठिकाणी ते काम झालं, हे या लोकांनी उत्स्फूर्तपणे केलं, पण नाही. मग आता या गटाला जर माहिती मिळाली तर पॉसिबिलिटी आहे की यांच्या संपर्कातल्या अनेक लोकांपर्यंत ती जाईल, आणि तिथं जर अजून एखादा गट असेल तर ती अजून वेगाने जाईल, पुढच्या गटापर्यंत वेगाने जाईल. तर आपल्याला ही जी आहे ग्रुप लेड एक्सटेन्शन असे याला म्हणतात, या पद्धतीवर आता भर देण्यात येत आहे, गटामार्फत विस्तार कार्य. आता आपण जे शेतकऱ्यांसाठी बघा प्रशिक्षण देतोय, ते नेहमीचे प्रशिक्षण वेगळे आणि फार्मर फील्ड स्कूल जेव्हा घेतो शेतीशाळा, त्यावेळेला आपण काय करतो, शेतीशाळेसाठी सुद्धा जे प्रशिक्षणार्थी शेतकरी आहेत त्या प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांचा सुद्धा गट तयार करतो, आणि ते 20-25 शेतकरी जे आहेत गटामध्ये टप्प्याटप्प्याने शेतीशाळेमध्ये येतील, दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला भेटतील आणि ट्रेनिंग घेतील. आणि त्याचबरोबर ते ट्रेनिंग घेत असताना एकमेकांचे गटात जोडलेले असल्यामुळं कोणत्याही गोष्टीचा अवलंब करायला सोयीस्कर होईल, अशा प्रकारचं इथे उद्देश आहे. म्हणजे जर समजा आपण व्यायाम करायचं ठरवलं
आणि किंवा जिमला जायचं ठरवलं, 2-4 दिवस जाणार आणि पुन्हा खंड पडणार. तर जर 4 मित्रांनी म्हणून ठरवले तर काय होतं, कित्येक जण आले, एक जण नाही आला त्याला लगेच फोन करणार, अरे काय आज दिसला नाही तू, कस काय नाही आला सकाळी फिरायला, की तो जाणार. याला काय म्हणतात की पियर प्रेशर. पियर प्रेशर फॉर गुड रिझन्स वी कॅन क्रिएट. आणि हे जे पियर प्रेशर आहे, या पियर प्रेशर मधून आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट सांगता येतात, आपल्याला अवलंब टिकवता येतो. खूप वेळेला काय बघता आपल्याला दिसतं की ॲडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी होतं का, होतं. यावर्षी तुम्ही जर एखादं काही पेस्टिसाईड सांगितलं, बायो पेस्टिसाईड शेतकरी वापरतात, त्यांना सांगितलं ट्रायकोडर्मा वापरा, वापरली, पुढच्या वर्षी वापरतील ह्याचं काही निश्चिती आहे का? नाही, मी गॅरंटी म्हणत नाही. कंटिन्युएशन ऑफ ॲडॉप्शन होईल का नाही माहीत नाही, पण ते कंटिन्युएशन ऑफ ॲडॉप्शन होण्यासाठी किंवा त्यात सातत्य येण्यासाठी जर हे गटामार्फत जर तंत्रज्ञानाचा अवलंब झाला असेल, तर पुढच्या वर्षी गटातला कोणीतरी विचारेल की हे 4-5-6 जणांचा गट आहे, ते ह्याच्यातला म्हणेल मी मागच्या वर्षी केलं होतं, तुम्ही केलं का नाही, यांनी दुसऱ्या 2-4 जणांना विचारायला सुरुवात केली, तर काय होईल मग? मग असं होईल की हे यांना पण विचारतील, यांना विचारतील, मग हे दोघं जण करतायत म्हणल्यावर हे बाजूला राहिले होते, हे पण करतील. तर ॲडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कंटिन्युएशन. आता याचं काय महत्व आहे बघा, मी नुसतं ॲडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी म्हणलोय, तर आपण तर बऱ्याच वेळेला यशोगाथा तयार करतो ना, या यशोगाथा तयार होतात, कधी कधी वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात, त्याला खूप प्रसिद्धी मिळते, त्याचं खूप प्रशंसा होते. या अशा यशोगाथेला 2-3 वर्षानंतर कधी जाऊन भेट केली का तुम्ही? काय दिसत होती ते? दी सक्सेस स्टोरीज दे इमर्ज अँड दे डिसअपियर फर्दर. का? कारण त्याला कोणी पाठिंबा म्हणजे फॉलोअपच नाही आहे ना, की तू चांगलं केलं होतं तसं यावर्षी पुन्हा कर. आपल्या घरी मुलांना सुद्धा एखादी गोष्ट चांगली केली तर त्यांना पुन्हा पॅरेंट्सला फॉलोअप घ्यावा लागतो. आपलाही कोणीतरी फॉलोअप घेत होता म्हणूनच आपण शिकलोय, आपण हे काम करतोय, आपण हे ट्रेनिंगला आलोय. आज जरी तुम्हाला नुसतं मेसेज दिलेला आहे किंवा तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे, पण बऱ्याच फॉलोअप नंतर तुम्ही ट्रेनिंग मध्ये येऊन बसलेले आहात. सो एव्हरी गुड ऍक्शन नीड्स फॉलोअप. आणि हा फॉलोअप कुठून येईल, कोण देईल त्यांना फॉलो, हे सगळे गट जे आहेत त्याच्यामध्ये करेल. म्हणून ग्रुप्स आर नीडेड. Groups are not needed by farmers themselves, but they are needed by government also. They are needed by our department and they are needed by extension agencies also. NGOs la pan group paije, tyachya kaam tiknar nahi, vadnar nahi. Ani he je ahe, yala apan aajkal group led extension mhanto, ani yachya pude jaun mhanto ki aplya khatyamadhye apan sadhya kay kele ki prakalpa adharit vistar karya. Kay kele? प्रकल्प आधारित विस्तार. तर हे जे आहे, हे काम जर यशस्वी व्हायचं तर गट पाहिजे. म्हणून गटाचे जे फायदे आहेत, त्या फायद्यामध्ये आपण जर विचार केला तर या 2 बाजूने लिहू आपण. विस्तार यंत्रणेसाठी काय फायदा आहे आणि शेतकरी यांच्यासाठी काय फायदा आहे, या 2 अँगलनी किंवा या 2 दृष्टिकोनातून याकडे बघावं लागेल. ज्यांचा गट करायचा आहे त्यांना काय फायदा आहे आणि विस्तार यंत्रणेला काय फायदा आहे. एक तर आपल्याला काय होईल, काम जलद होईल, आपला आउटरीच वाढेल, एकाच वेळेला 10 शेतकरी 20 शेतकऱ्यांना आपण भेटू शकतो. दुसरी गोष्ट अवलंबन म्हणजे तंत्रज्ञान अवलंबना सातत्य राहील, अवलंब वाढेल आणि त्यात सातत्य राहील. हे एक आहे. तिसरा मुद्दा काय आहे आपल्या दृष्टीने, योजना अंमलबजावणी सोयीची होईल. आता आपलं वॅक्सिनेशन प्रोग्राम चाललंय, वॅक्सिनेशन प्रोग्रामला सुद्धा ते म्हणतात की काही लोक एकत्र आले तर आम्ही पटपट काम करू.
योजना अंमलबजावणी करणे सोयीचे होईल, कुठल्या बाबतीत विस्तार यंत्रणेसाठी विकासाचे काम सोयीचे होईल. त्यानंतर आपल्याला आपल्या कामामध्ये लोकसहभाग वाढेल. आता लोकसहभाग वाढल्यामुळे काय होईल, परिणामकारकता होईल, योजनेची परिणामकारकता किंवा योजनेचा अंतिम उद्देश आपल्याला प्राप्त करणे साध्य होईल. योजना म्हणजे काही फक्त एखादं खत द्यायचं, बियाणे द्यायचं एवढ्या पुरतं नसतं. योजनेचा अंतिम उद्देश काय, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, ते उत्पन्न वाढलेलं बघून त्यांनी 10 लोकांना दाखवलं पाहिजे आणि ती तंत्रज्ञान अनेक लोकांपर्यंत गेलं पाहिजे. हे जे आहे हा योजनेचा अंतिम उद्देश हा सफल होऊ शकेल. हे सगळे फायदे शासनाच्या दृष्टीने किंवा विस्तार यंत्रणेच्या दृष्टीने आहेत. त्याच्यात अजूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये वाढवता येईल. मुख्य काय आहे की एखाद्या स्कीम मध्ये काही ऍसेट निर्माण झाल्या, जसं आपण पाणलोट क्षेत्र म्हणलं, तर पाणलोट क्षेत्रामध्ये काय झालं की कंट्रोल बांध झालेले किंवा काय म्हणतात त्याला कंपार्टमेंट बंडिंग झालेली आहे, कुठं नाला बंद झालेले आहेत, याची जर काही देखभाल दुरुस्ती करायची असेल तर ते काम लोक करू शकतील ना. तर त्याच्यासाठी गट केलेला असेल, त्याच्यासाठी काही जिम्मेदारी घेतली असेल कुणी, तर ते होऊ शकेल. म्हणजे लोकसहभाग जो आहे, आपण ज्या वेळेस म्हणतो योजना अंमलबजावणी, त्याच्यानंतर नियोजन अंमलबजावणी देखभाल, या तिन्ही लेवलचा लोकसहभाग वाढणार आहे. आणि ते वाढल्यामुळं त्या स्कीम मध्ये त्या स्कीमचा अंतिम उद्देश सफल होणार आहे. म्हणजे पहिले काय विचार करत होतो, उदाहरणार्थ ठिबकचा विचार करू आपण, अंतिम उद्देश म्हणजे काय, ठिबक केलंय 1 एकरला, मोसंबी आहे मोसंबीला ठिबक केलंय, पण पहिले काय ठिबक केलं झालं काम, असं नाही आहे. ते ठिबक केलं तर आपल्याला पुढे जाऊन विचार करतो का आपण की त्या ठिबकनी जर समजा आता पावसाळा चालू आहे, मग या पावसाळ्यामध्ये दररोज किती पाणी लागतं झाडाला, मग त्याला पाऊस पडला असेल तर द्यायचं का नाही, किती द्यायचं, एका ड्रिपर मधून डिस्चार्ज किती आहे, त्याचबरोबर हिवाळ्यातलं काय आहे, बाष्पीभवनाचा दर किती असतो, मग तेव्हा किती द्यावं लागतं, त्या उन्हाळ्यामध्ये किती एका झाडाची गरज आहे पाण्याची, त्यावेळेला किती वेळ ड्रिपर चालू ठेवावं लागेल, विचार हे कोण करणार ही माहिती. ड्रिप बसवलंय, तपासणी झाली आहे, अनुदान रिलीज झालेलं आहे, काम संपलंय, असं नाही आहे. तिथून काम सुरू होतं आपलं विस्तार कार्य, स्कीम इम्प्लिमेंटेशन नंतर पुढचं विस्तार कार्य सुरू होतं. आणि दोन्ही आहे, म्हणजे काही प्रशासकीय काम आहेत, काही तांत्रिक काम आहेत, काही लेखाविषयक काम आहेत, आणि त्याचबरोबर जे आहे की विस्तार विषयक काम आहेत. आता हे जे विस्तार विषयक काम आहेत हे होईल का नाही, हे तेव्हाच होईल की जेव्हा चांगले ग्रुप्स असतील, नाही तर एक शेतकरी विचारणार नाही आपल्याला, पण ड्रिप केलंय त्यांचा ग्रुप झालेला आहे तर ते येऊन विचारतील ना. त्यानंतर शेतकऱ्यांचा काय उपयोग, शेतकऱ्यांना पहिला तर फायदा आहे एकत्रित निविष्ठा खरेदी होईल. त्याच्यामुळे काय होऊ शकत की थोड्याफार प्रमाणात उत्पादन खर्चात बचत करणे शक्य होईल. तीन, तंत्रज्ञान वापर सुलभ होईल. तंत्रज्ञान मिळवणे आणि वापर, जसे काही शेतकऱ्यांनी प्रश्न केला तर विद्यापीठामध्ये पोहोचणं त्यांना सोपं जाईल, विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांना सुद्धा एकदा शेतकऱ्यांना बोलणं सोपं जाईल किंवा आपल्या विस्तार कार्यकर्त्यांना बोलणं सोपं जाईल. सो तंत्रज्ञान वापर सुलभ होईल आणि ऍक्सेस वाढेल. तंत्रज्ञानाचा ऍक्सेस आहे, विस्तार कार्यकर्त्यांचा ऍक्सेस आहे, विद्यापीठाचा ऍक्सेस आहे, हा ऍक्सेस वाढेल. त्यानंतर पुढचा फायदा काय शेतकऱ्यांचा, काही तर त्यांना प्रशिक्षण पाहिजे असेल तर प्रशिक्षणाचं आयोजन करणे किंवा कुठे मिळेल काय नाही, सो प्रशिक्षण माहिती घेणे सोपं होईल. त्यानंतर काय गटामध्ये आले शेतकरी,
उत्पादन चांगलं केलेलं आहे, तर त्यामुळं काय जसं आपण पीअर प्रेशर म्हणलो तसं काय होईल, गटामध्ये परस्परांकडून प्रेरणा मिळेल, क्रॉस मोटिवेशन असेल ना, ग्रुपमध्ये जे लोक आहेत ते एकमेकांना मोटिवेट करतील, मी केलंय तू पण कर, हे पण होईल, माझ्यासोबत असं चांगलं झालं त्याचं बघून, म्हणजे काय दे विल पिकअप अँड अडॅप्ट द गुड प्रॅक्टिसेस फ्रॉम इच अदर, आणि हे खूप महत्वाचं आहे, परस्परांकडून प्रेरणा आहे, ऍक्सेप्टिंग अडॅप्टिंग गुड प्रॅक्टिसेस, आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जर काही पद्धती असतील की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्या पद्धती ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करून आपल्या शास्त्रज्ञांना त्याच्यावर कृती संशोधन करणे शक्य होईल. आता उदाहरणात काय कृती संशोधनाचा विषय, की जसं आता वेगवेगळ्या पिकांच्या इंटरक्रॉपिंग आहे, इंटरक्रॉपिंग करत नव्हते का शेतकरी आधी, करत होते, त्याच इंटरक्रॉपिंगला किंवा मिक्स क्रॉपिंग होतं त्याचं प्रमाण कसं असावं, त्याच्यावर प्रयोग केले, ॲग्रॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी कोणतं फायदेशीर आहे ते बघितलं, तंत्रज्ञान याच्यासाठी कोणत्या व्हरायटीज वी कॅन टेक ॲज ए इंटरक्रॉप हे बघितलं, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेतकऱ्यांच्या सुद्धा चांगल्या पद्धती आहेत, त्या पद्धतींचा स्वीकार होईल. या काय होईल व्हॅलिडेट करता येतील आणि नंतर त्याचा प्रसार करता येईल. त्याच्याच बरोबर जेव्हा ग्रुप्स असतील तर हे जे ग्रुप आहेत हे सरकारच्या दृष्टीने काय होईल की गट जे आहेत हे तंत्रज्ञान प्रसाराचे माध्यम बनतील, हे आपल्यासाठी शासनासाठी खूप मोठा फायदा आहे. आज एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे तंत्रज्ञानाचा प्रसार होतो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज जर तुम्ही बघा आज आमचं भर कशावर आहे, सूत्र आहे फार्मर टू फार्मर एक्सटेन्शन, विच इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. आणि या फार्मर टू फार्मर एक्सटेन्शनला जर असं म्हणलं ग्रुप टू ग्रुप एक्सटेन्शन म्हणलं तर ते किती ताकदवान होईल, हा जस्ट विचार करा. म्हणून हा तंत्रज्ञान प्रसार जे आहे हा खूप जलद होईल आणि हे गट जे आहे तंत्रज्ञान प्रसाराचे माध्यम बनतील. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजून भरपूर फायदे आहेत, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे तिथपर्यंत आपण बघितलं, पण त्यांना एकत्रित काढणी मळणी हे कामं करता येतील, प्रक्रिया करता येईल, प्राथमिक प्रक्रिया, त्याच्यानंतर एकत्रित जे आहे विक्री व्यवस्थापनाचं बघता येईल, आणि या ज्या सिस्टम डेव्हलप होतील एक म्युच्युअल हेल्प अँड सपोर्ट सिस्टम ज्याची आज फार गरज आहे रुरल एरियामध्ये, की काही ना काहीतरी हेल्प ग्रुप शहरामध्ये आहेत, कोणी ना कोणी एकमेकांना मदत करायला आहे, तिथे काय आहे शेतकऱ्याला अडचण आली तर परस्पर मदत, म्हणजे मोटिवेशन तर आहेत पण हार्डली अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा परस्पर मदत आणि सहकार्य हे खूप महत्वाचं आहे, आणि हे कधी होईल एक स्ट्रॉंग ग्रुपच्या मार्फत ते होऊ शकेल. अशा प्रकारे गट तयार करणे हे खूप फायद्याचं आहे, अनेक म्हणजे दोन्ही बाजूने आहे, शासनासाठी फायद्याचं आहे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे. आता आपण गट तयार करायचे, तर गट तयार करायच्या प्रक्रियेकडे वळू आणि गट तयार करताना काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण बघूया. पण ते सगळं बघताना आधी आपण गट केले नाहीत का, भरपूर केलेले आहेत, काही चांगले चालले काही नाही चालले, तर आपल्याला बघूया ना का काही गट चांगले चालतात आणि का काही गट चालत नाहीत, एक. आणि दुसरी गोष्ट, गट यशस्वी व्हायचे असतील तर आपल्याला काही मुद्दे माहित पाहिजेत, काही गोष्टी पाहिजे, तर पहिले तर काय पाहिजे आपल्याला माहित, की वी शुड ऑल
नो आई गो वाय पीपल जॉइन ग्रुप्स. हे लक्षात घ्या. आता इथे जे सगळे फायदे सांगितले ना हे शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना माहित नाही का आहे, पण काही शेतकऱ्याला जाणीव आहे काही शेतकऱ्यांना नाही. म्हणून एक्सटेन्शन मध्ये आपण एक शब्द नेहमी वापरतो, देर आर नीड्स बट फेल्ड नीड नाहीये ना. जाणीव नाही त्या गरजेची, गरज आहे मला, पण मला सांगावं लागतं. माझी परीक्षा आहे, लहानपणी मी 10वीला होतो 12वीला होतो कॉलेजमध्ये होतो, माझीच परीक्षा आहे, पण मला आई वडील सकाळी उठवायचे, अरे अभ्यास करू म्हणायचे. माझी परीक्षा मला माहित नाही का आहे, पण त्या परीक्षेची जाणीव कोण करून द्या, ते कोणतरी करायला पाहिजे ना. तर या ज्या नीड्स आहेत की ज्या पूर्ण होऊ शकतील, या नीड्सला आपल्याला रूपांतर कुठे करायचंय, फेल्ड नीड्स मध्ये करायचं. पण हे करताना आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड माहित पाहिजे, वाय पीपल जॉईन इन ग्रुप्स. कारण डायरेक्ट गरजेसाठी म्हणून येतील असं नाहीये, पण किंवा काही गरजेसाठी येतील, तर मूलभूत गरजा कोणत्या आहेत. तर याच्यासाठी एक प्रश्न विचारतो तुम्हाला की शेतकऱ्यांचे गट हे आपल्याला आपण करायचा प्रयत्न करतो आहे, पण ही संकल्पना कुठून आली, महिला बचत गटातून आली. महिला बचत गट जे आहेत ते चांगले आहेत, ते खूप दिवस चांगले चालले, मग शेतकऱ्यांचे पण का गट नको, आणि मग ते आपण गट करायला सुरुवात केली. महिलांचे बचत गट जास्त स्ट्रॉंग आहेत, एक जिन्सी आहेत का पुरुषांचे शेतकऱ्यांचे गट जास्त म्हणजे स्ट्रॉंग आहेत, तर ते बघा. महिलांचे गट जे आहेत, महिला एकत्र काय येतील, 4-5 महिला पटकन, आणि पुरुष का नाही येणार. त्याचं महत्वाचं कारण काय, पीपल जॉईन ग्रुप्स बिकॉज ऑफ नंबर वन इनसिक्युरिटी. तर कोणीतरी प्रेझेंट करतो, माझं बंद झालं, ठीक आहे. तर लोक माझा आवाज येत असेल उत्तम सवय लोक गटात का येतात याच्यावर आपण चर्चा करतोय. लोक गटात येतात, पहिली तर गोष्ट आहे की महिला बचत गटांचं म्हणलं होतं का येतात ते, कारण समजा एखाद्या महिलेला बाहेर पडायचंय, कुठेतरी जायचंय, गावाला जायचंय किंवा काही कामाला जायचंय, तर काय म्हणते, कोणीतरी सोबत आहे का, घेऊन जाऊ, कशासाठी, कि दे आर फिलिंग इनसिक्युअर. जी इनसिक्युरिटी आहे ती आधी पहिले लोकांना एकत्र आणते, कसली तरी भीती आहे, नुकसानीची भीती आहे, एखाद्या तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये एखादी अडचण आली होती, बीबीएफ मशीन आणले, पेरणी करताना त्याला कोणती सीव लावायची कळलंच नाही म्हणून बाजूला पडून राहिले. किंवा मी तर असं बघितलंय की एका ठिकाणी तुरीची पेरणी करायची होती, बीबीएफ मशीनला जी चळणी लावायची ते सीड पडत आहे, ती हरभऱ्याची लावली होती, मग 2 तासातच सगळं तुरीचं बी पडून गेलं. हे काय झालं कळत नव्हतं. आणि मग जेव्हा त्याचा विचार केला त्यावेळेला ते लक्षात आलं, अरे काय. आणि म्हणून तर पहिलं जे कारण आहे लोकांना एकत्र आणत ते आहे इनसिक्युरिटी. कोण जे शेअर करत आहे त्यांनी कृपया शेअरिंग बंद करावं. तर पहिलं कारण काय, लोकांना एकत्र आणणार इनसिक्युरिटी, फिलिंग ऑफ इनसिक्युरिटी. दुसरं कारण काय आहे लोकांना एकत्र आणणार, फक्त इनसिक्युरिटी आहे का, नाही. काही समविचारी ओके 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 आपल्याकडे बरेच जण आहेत ट्रेनिंग मध्ये, बॅकग्राऊंडचा आवाज जास्त येतो, तर ज्याला बोलायचं नाहीये ना त्यांनी स्वतःचे माईक बंद कराय, म्यूट करून आणि ते म्यूट करा आपले आपले माईक, म्हणजे तो वाकडे साहेब.
तुम्ही तिथून माईक हे करू शकता का बंद? हा तर ऍडमिन म्हणून तुम्ही माईक जर बंद केले, म्यूट करे बाकीच्या लोकांना, तर बरं होईल. तर पहिला मुद्दा जे मी सांगत होतो की लोक का जॉईन होतात, पहिले ते इनसिक्युरिटी मुळे जॉईन होतात. दुसरं जे आहे, काही समान उद्देशासाठी जॉईन होतात की मका लावलाय मक्यावर काही प्रक्रिया करायची आहे, मका लावलाय मक्याची मार्केटिंग करायची आहे, सोयाबीनचं मार्केटिंग करायचं आहे, किंवा निविष्ठा घ्यायच्या आहेत विकत, एकत्र वाहतूक करायची आहे, त्यासाठी लोक एकत्र येतात. म्हणजे काहीतरी अडचणी सोडवण्यासाठी येतात, इम्प्लिमेंटेशनचे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी लोक एकत्र येतात. तर हे झालं की वाय पीपल जॉईन इन द ग्रुप्स. तर मोस्ट ऑफ द टाइम पहिले तर इन्सिक्युरिटी आहे, आणि इन्सिक्युरिटी हे कारण फार मोठं आहे. म्हणून तुम्ही बघा, जनरली सुद्धा कामगारांच्या संघटना जास्त पॉवरफुल असतात का मॅनेजर्सच्या असतात? ज्या ठिकाणी लोकांना असं वाटतं की माझा मी सक्षम आहे, ते लोक एकत्र यायला फार टाळाटाळ करतात किंवा वेळ काढतात. आपल्याकडे तसंच आहे, महिला बचत गट आहेत, महिला एकत्र येतात, पुरुष एकत्र यायचं कठीण होऊन जात. मग काय होतं, कोणीतरी गट करतो आणि मग आपल्याकडेच बघा कोणीतरी येतं विचारायला, मला कोणत्या गटात टाकले सांगा. मी जेव्हा नोकरीवर तेव्हा मला काही जण येऊन भेटायची, आमच्या गावात गट झालाय, मी त्या गटात आहे का नाही तेवढं मला सांगा. अरे गावात गट झालाय तुझ्या, गावात बोल ना तू तिथे, तर ते राहतं बाजूला. तर त्याच्यामुळे वाय पीपल जॉईन इन द ग्रुप, नंबर वन फॉर द सेक ऑफ इन्सिक्युरिटी, नंबर टू फॉर द सेक ऑफ अचीविंग सम कॉमन गोल, नंबर थ्री फॉर ओव्हरकमिंग सम प्रॉब्लेम, कुठला तरी प्रॉब्लेम आहे त्याचं दूर निराकरण करायचंय. तिसरी गोष्ट काय आहे, लोक एकत्र काय येतात? मी जसं आता म्हणलं, काही लोक विचारायला आले, ते कशासाठी आले? म्हणलं तुम्हाला काय पाहिजे? नाही काय पाहिजे नाही आहे, पण गावात ग्रुप झालाय आम्हाला माहीतच नाही. म्हणजे काय, पीपल जॉईन इन ग्रुप फॉर इस्टीम पर्पज, मान सन्मानासाठी लोक जॉईन होतात. आता लायन्स क्लब मध्ये काही कोणाला सबसिडी मिळते का? रोटरी क्लब मध्ये काय मिळते? उलट तर तिथे वर्षात कंट्रीब्युशन भरतात, लोक जातात. अजून काही कार्यक्रम असेल तर त्याचं आपल्यालाच योगदान देतात. कशासाठी जातात तिथं मग लोक? तिथं त्या क्लबचा मी मेंबर आहे ह्याच एक अभिमान असतो, याचा एक मान असतो, आणि त्याच्यामुळे जातात. आता हे बघा ना, घरामध्ये एखादं काम असेल, काही करायचं काही नसतं, परंतु आपले घरामध्ये कोणी वृद्ध असेल, त्यांना विचारलं नाही, त्यांना कसं वाटतं, अरे मला तुम्ही सांगेल तर पाहिजे हे केलं म्हणून. तर प्रत्येक गोष्ट, दे आर इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स. म्हणून पीपल जॉईन ग्रुप फॉर इस्टीम नीड्स, किंवा मान सन्मानाच्या गरजा आहेत त्याच्यासाठी एकत्र येतात. मग फायद्यासाठी येतात, तंत्रज्ञानाच्या वापरासाठी येतात, विक्रीसाठी येतात, एकत्र प्रोसेसिंगसाठी येतात, ज्या गोष्टी एकट्या करू शकत नाहीत त्याच्यासाठी येतात. आणि मग आपण नेहमी म्हणतो तसं, एक से भले दो, दो से भले चार, तसे ग्रुपमध्ये लोक एकत्र येतात. मग ज्या वेळेला तुम्हाला गट तयार करायचा आहे, तर त्यावेळेला पहिलं काम काय करायचं, द स्टेप्स इन फॉर्मेशन ऑफ द ग्रुप. आता तिथे येऊ आपण. आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, की समान उद्देश असलेले कोण लोक आहेत, समान संधी असलेले लोक कोण आहेत, समान प्रश्न असलेले लोक कोण आहेत, त्यांना एकत्र यायचं, किंवा नॅचरली ग्रुप कोणता आहे. आता आपण शेतकऱ्याचा ग्रुप तयार करताना आपण काय म्हणतो, की पहिलं काय कॉमन, त्यांना सूत्र त्यांना एकत्र बांधणार, सोयाबीनवाले सोयाबीनचा ग्रुप करा, कापूसवाले कापसाचा ग्रुप करा, आंब्यावाले आंब्याचा करा, मोसंबीवाले मोसंबीचा ग्रुप करा. सो कमोडिटी बेस्ड ग्रुप, म्हणून शेतकऱ्यांचे जे ग्रुप आहेत त्याला CIG पण म्हणले जाते, कमोडिटी इंटरेस्टेड ग्रुप. कमोडिटी म्हणजे काय, पीक, कोणतं पीक आहे, फळपीक आहे, भाजीपाला आहे, त्या अनुषंगाने गट करायचे. कारण एक त्यांना बांधणारं सूत्र कोणतं आहे, ते पीक आहे, एकत्र आणणारं सूत्र ते आहे पीक आहे, म्हणून त्या पिकाच्या अनुषंगाने करा. किंवा समजा एखादं सर्व्हिस आहे की मार्केटिंग आहे, कांदे आहेत, कांद्याची मार्केटिंग करायची, मग त्याचा गट करायचा. ठीक आहे, तो गट तयार होईल, कांद्याचा गट करेल. तर त्याच्यासाठी जे सगळे लोक आहेत त्यांना पहिलं स्टेज काय, की आपण गरज काय ती ओळखायची, आणि त्या गरजेच्या संबंधी असलेले 15-20 लोक जे आहेत त्यांना एकत्र मिटिंगसाठी बोलवायचं, मिटिंगसाठी बोलवायचं, आणि त्यांना असा गट तयार करायचा असा प्रस्ताव मांडायचा. आणि गट तयार करायचा असा प्रस्ताव मांडल्यानंतर मग काय होईल, की चर्चा सुरू होते. मग
पहिले तर चर्चा होईल की कशाला गट पाहिजे, चार गट आधीच होते, दोन बंद पडलेले आहेत, एक काहीच काय चालत नाही, चौथा गट जे आहे त्यातले दोनच लोक ऍक्टिव्ह आहेत, ही अशी सगळी चर्चा सुरू होऊन जाते. आता पुन्हा नवा गट कशाला पाहिजे? बरोबर आहे, नवा गट नका करू, विचारा पहिल्या गटाचं पुनरुज्जीवन करायचंय का, त्यातले गटातले काही सदस्य तयार असतील तर त्याच परत एकदा पुनरुज्जीवन करा, नाही तर नवा गट तयार करण्याची संकल्पना पुन्हा समजून सांगा. आपल्याला काय काय करायचं, काय कार्यक्रम आहे, काय उपक्रम आहे आणि त्यातून काय साध्य होईल हे जर समजलं तर आहे. मग म्हणजे पहिली स्टेज जी आहे ती एकत्र आणून त्यांचं ओरिएंटेशन करणे, गट तयार करायचा, त्याचे फायदे काय, गट करण्याचे आपले उद्देश सांगणे. आता हे सगळं सांगितल्यानंतर काही लोक जेव्हा गटात यायला तयार होतील तेव्हा दुसरी स्टेज काय येईल, पुढची मीटिंग असेल की तेव्हा चर्चा सुरू होईल की मग गट जे आहे या गटात कोण आहे, किती लोक असावेत गटामध्ये, काय करणार आहेत, कोणते काम करणार आहेत, मग मला काय त्याच्यामध्ये जबाबदारी देणार आहेत, या सगळ्या गोष्टी होईल. तर तिथं चर्चा होईल, काही लोक म्हणतील हा माणूस असेल तर मला यायचंच नाही गटामध्ये, त्याची पण चर्चा होईल, किंवा मला घ्यायचं आहे तर माझ्याबरोबर हे दोन लोक आलेच पाहिजेत असं पण होईल, ती सगळी चर्चा होईल. आणि त्या सगळ्या चर्चेनंतर गट जे आहे करायचं एकदा निर्णय होऊन जाईल, ठीक आहे बाबा हे 15-20 लोक आहेत यांचा गट करायचं. आता हे जे आहे, या ज्या स्थिती आहेत याला काय म्हणतात, याला म्हणतात गट निर्मितीच्या अवस्था. पहिली अवस्था कोणती आहे, ग्रुप फॉर्मिंग, फॉर्मिंग स्टेज आहे, म्हणजे निर्मितीची अवस्था आहे. गट तयार करायचा म्हणून आपण प्रस्ताव ठेवला, त्याच्यावर होणारी साधक बाधक चर्चा, आणि त्या साधक बाधक चर्चेमध्ये काय होईल की गट करायचा तर कोण येणार, काय येणार, दोनदा तीनदा मीटिंग होणार, आणि त्याच्यामध्ये जे पहिल्यातले वादळ असतात तसं हे नको ते नको, याचा काय फायदा, माझा काय फायदा, मग त्याला काय मिळणार आहे, मला काय मिळणार आहे, अध्यक्ष कोण असेल, उपाध्यक्ष कोण आहे, हे असेल तर आपल्याला यायचंच नाही वगैरे, ही जी चर्चा होते दॅट इज कॉल्ड स्टॉर्मिंग. बेनिफिट काय ते आधी सांगा, गटात यायचंय तर मला काय मिळणार तेवढं सांगा, आणि तेवढंच असेल तर मग यायचंच नाही आपल्याला, काय करायचं, त्याच्याने काय फरक पडायला आपल्याला. तर हे जे आहे हे स्टॉर्मिंग म्हणतात. गटाची पहिली अवस्था कोणती झाली, फॉर्मिंग, दुसरी अवस्था कोणती झाली, स्टॉर्मिंग, आणि ही गट स्टॉर्मिंग झालं हे पहिल्यातलं वादळ संपलं, वादविवाद संपले आणि संवाद सुरू झाला की मग पुढच्या अवस्थेत गट जातो, ते आहे नॉर्मिंग. नॉर्मिंग म्हणजे काय, की मग ठीक आहे आता गट करायचा ना, नियम ठरवू गटाचे, मग नियम कोण ठरवणार, गटानेच ठरवले चांगले, कारण आपल्याकडे काय प्रथा आहे म्हणा किंवा आपल्याकडे जे मानसिकता आहे की दुसऱ्या नियम घालून दिले की ते तोडायचे, आणि मग त्याच्यामुळे आपण काय करणार की त्यांना विचारणार की बाबा तुम्हीच ठरवा ना नियम काय ते, गटाचं छोटस उद्देश काय असेल ते काढा, गटाची जसे कॉन्स्टिट्यूशन घटना आहेत लिहून काढा, काय काय कामं करायची लिहून काढा, गटाचे सदस्य कोण आहेत, गटाचे नाव काय गटाला देणार आहेत, गटाचं अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, व्हॉलेंटियर्स कोण, कोणाकडे काय काम द्यायचं आहे, हे सगळं झालं की फायदे आले तर त्याचं वितरण कसं करायचं, बँकेचं अकाउंट काढायचंय का, हो मग गटाचं अकाउंट कोणत्या ठिकाणी काढायचंय, मग गटाचं काही टर्नओव्हर झालं तर त्याच्यात एकत्र ठेवायचा का प्रत्येकाला त्याच्या त्याच्या खात्यावर द्यायचं, हे सगळे जे नियम आहेत ते नॉर्मिंग मध्ये होतात. गटाची मीटिंग 15 दिवसाला घ्यायची का 8 दिवसाला घ्यायची, मग त्या मीटिंग कोणाच्या घरी घ्यायची, मग ते चहा पाणी कोणी खर्च करायचा, मग चार लोक जर मीटिंगला नाही आले तर त्यांना बोलावणार कोण, दोनदा तीनदा नाही आले तर त्यांना काही पेनाल्टी बसवायची का, आपण नाही कोणा, तुम्ही एक तर या नाही तर चहा पाहिजे आम्हाला, म्हणजे असे काहीतरी आपल्या गटाचे नियम तयार करणे, दॅट इज कॉल्ड नॉर्मिंग, आपल्या गटाचे नॉर्म्स तयार करणे. आता हे झाल्यावर काय होतं, म्हणजे पहिले फॉर्मिंग झालं, स्टॉर्मिंग झालं, नॉर्मिंग झालं. आता मी हे जे शब्द उच्चारतोय, बऱ्याच जणांचे कॅमेरे बंद आहेत, काही माहित नाही मला तुम्ही कसे ऐकताय, तर त्यामुळे मी आता शेअरिंग मध्ये लिहितो, म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला ते तुमच्या नजरेसमोर तरी ते शब्द राहतील, आणि पुढची अवस्था जी आहे ती काय असते त्याच्याबद्दल मी आता बोलतो. तर परत मी शेअर स्क्रीन करतो आहे. मी आता ब्रॉडकास्टिंग परत सुरू करतो आहे, माझा व्हिडिओ बंद होईल पण स्क्रीन दिसेल. आणि तर दिसतोय का कोणी एकाने आपल्याला, मला
आपण बघितलं गटाच्या अवस्था ज्या आहेत, दिसतंय का मी लिहितोय ते? दिसतंय दिसतंय सर. हा व्हेरी गुड, थँक्यू. तर पहिली अवस्था जी आहे गटाची, गट निर्मिती. बाबत प्राथमिक चर्चा म्हणून आणि संमती. तर यालाच आपण फॉर्मिंग म्हणतो, फॉर्मिंग स्टेज. मग ही स्टेज किती आहे? 15 दिवस असू शकते, 20 दिवस असू शकते किंवा महिनाभर असू शकते, कारण 2-3 मिटिंग घ्यावं लागते. त्याच्यानंतर दुसरी स्टेज कुठली असेल? दुसरी स्टेज आहे गटाची कि वादविवाद, चर्चा, गट करावा की नाही, ही जी आहे साधक बाधक चर्चा होईल. काही पेल्यातले वादळ तर त्याला स्टॉर्मिंग असं नाव दिले. स्टॉर्म म्हणजे वादळ, इथे पहिल्यातलं वादळ आहे म्हणून हे फॉर्मिंग, नंतर स्टॉर्मिंग. काही ठिकाणी जर समजा गट पहिल्या करायला लोक उत्सुक असतील तर ही स्टॉर्मिंग 8-15 दिवसच राहते, काही ठिकाणी महिना महिना राहू शकतं. सो फॉर्मिंग झालं, स्टॉर्मिंग झालं. एकदा हे फॉर्मिंग निवडलं, स्टॉर्मिंग निवडलं की तिसऱ्या अवस्थेत गट जातो आणि तो गट आहे सॉरी निर्मिती. वादविवाद संपला आणि संवाद सुरू झाला आणि आता पुढे गट करायचं ठरलं त्यावेळेला गटाची नियमावली तयार करणे. म्हणजे काय? नॉर्मिंग. ग्रुप आला पुढच्या अवस्थेत नॉर्मिंग. पहिली अवस्था झाली फॉर्मिंग, दुसरी झाली स्टॉर्मिंग आणि तिसरी नॉर्मिंग. या नॉर्मिंग मध्ये सगळे गटाचे नियम ठरवले जातात, शक्यतो गटाने करावेत आणि जर गटाला मदत पाहिजे असेल तर आपण करून द्यावेत. म्हणजे दोन्ही आहेत की दुसऱ्या चांगल्या गटामध्ये काय नियम असतात ते त्यांना सांगणे आहे आणि गटाचे नियम निश्चित करणे आहे. एकदा हे गटाचे नियम निश्चित झाले, गटाचं नाव या स्टेजमध्ये गटाचं नाव आहे, त्याच्यानंतर गटाचा उद्देश आहे, गटाचे कार्य आहेत, मॅन्डेट महत्वाचं, त्याच्यानंतर त्याचा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी समजा आपण म्हणू त्यांना, गटाचे पदाधिकारी ठरवणे, या सगळ्या गोष्टी झाल्या. गटाने कुठं ट्रेनिंग घ्यायचंय का, प्रशिक्षण घ्यायचं का, ते पुढे आलं. पण इतकंच नुसतं उद्देश काय, कार्य काय, पदाधिकारी काय, बँक अकाउंट कुठं काढायचं काय नाही, हे सगळं झालं नॉर्मिंग. दर बुधवारी मिटिंग घ्यायची का 15 दिवसाला अल्टरनेट करायची, मिटिंग कोणाच्या घरी घ्यायची का, रोटेशन मध्ये मिटिंग घ्यायची, अध्यक्षाच्या घरी झाली, उद्या उपाध्यक्षाच्या घरी, नंतर अजून तिसऱ्याच्या घरी, हेच सगळं ठरवायचं. हे आहे गटाने नियम ठरले. चौथा मुद्दा काय झाला? नंतर फोर्थची जी महत्वाची स्टेज आहे, फोर्थ ही आहे प्रत्यक्ष कार्य अंमलबजावणी. याला म्हणतात नॉर्मिंग, सॉरी फॉर्मिंग स्टॉर्मिंग नॉर्मिंग झालेलं आहे. आता हे जे आहे याला परफॉर्मिंग म्हणतात. दिस इज आता हे बघा, कदाचित मी म्हणलो या पहिल्या 2 स्टेजेसला 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस लागतील, महिना लागेल, 1.5 महिना लागेल, नंतर परफॉर्मिंग सुरू होत. आपली गलत कुठे होती की गट तयार करतो आपण, 15 नावं लिहून आणतो, 20 नावं लिहून आणतो आणि विचार करतो की दुसऱ्याच दिवशी गट कामाला लागला पाहिजे. की परफॉर्मिंग स्टेज यायला कधी कधी 2 ते 2 महिने, 3 महिने किंवा 6 महिने पण लागू शकतात. पण हे तर पहिल्या जर पायऱ्या व्यवस्थित झाल्या तर ठीक आहे. मग या परफॉर्मिंग मध्ये काय ठरतं की कुठले प्रशिक्षण घ्यायचंय का, कुठं सहल काढायची आहे का, गटाचं काही जे कंट्रीब्युशन ठरलं असेल तर ते योगदान जे आहे कॅश मध्ये असेल काय असेल ते तयार करणे. त्यानंतर गटाचं जे काम आहे समजा इनपुट खरेदी असेल
ह्या इनपुट खरेदीसाठी दोन माणसं चार माणसं कोण आहेत, मार्केटिंग सारखे कोण आहेत त्या लोकांमध्ये, तर ह्या सगळ्याचं काम सुरू होईल. एखादी योजना जी आहे, शासकीय योजना आहे, त्याचा लाभ घ्यायचा असेल किंवा त्या योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याचे नियम काय आहेत, आपल्याला त्यासाठी काय प्रस्ताव करायचा आहे, तो प्रस्ताव मंजूर करून घेणे, पारित करून घेणे, आणि मग ते मंजुरीनंतर ती योजना राबवायला सुरुवात करणे. आता हे काम इथे सुरू होत, ही सुरुवात होईल प्रत्यक्ष कार्य अंमलबजावणी परफॉर्मिंग. आता हे परफॉर्मिंग मध्ये या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. या ठिकाणी काय अतिशय सायलेंट वाटतं, हे काय कामाचं आहे, पण हे झालं तरच पुढच्या गोष्टी होतात. पुढच्या पायरीवर जाताना पहिली पायरी जी आहे हे चालत राहायची, आणि नंतर मग काय होईल, आता प्रत्यक्ष कार्य झालं, कार्य संपल्यावर काय आहे, समजा मक्याचं कट केलं आणि मका हार्वेस्टिंग झालं, मार्केटिंग झालं, पुढे काय, पुढची अवस्था येते आणि ती प्रत्येक आहे. जसं उत्पत्ती स्थिती लय आपण म्हणतो, तसं पाचवी अवस्था काय आहे, घट थांबणे किंवा बरखास्त. दिस इज ऍड जर्निंग. मग आता आपल्याला गट केला आणि गट थांबला, आपल्याला तुम्हाला आठवत असेल बांधावर खत वाटपाची किती गट झाले होते, पुढे काय झालं त्या गटाचं, तो गट कुठेच दिसत नाही, कारण काय ते काम संपलं ना, बांधावर खत वाटप झाली काम संपलं. सो इट वेंट इन टू द ऍडजॉर्निंग. आता हा ऍडजॉर्निंग शब्द कुठे वापर आपल्याला आठवतो किंवा ऐकलेला, हा म्हणजे एखादं कोर्ट असतं ना, आपण सिनेमामध्ये बघत, आज कोर्ट इज ऍडजॉर्न, कोर्ट बरखास्त झालं म्हणजे आजची कार्यवाही समाप्त झाली. पण आपल्याला हे आपण फॉर्मिंग स्टॉर्मिंग नॉर्मिंग इतकं पक्कं केलेलं आहे तर हे काय वाया जाऊ द्यायचं का, नाही. मग याला परफॉर्मिंग साठी दुसऱ्या ऍक्टिव्हिटी द्यायच्या, हे गट बरखास्त होऊ नये यासाठी काय करायला लागतात, नवीन काम. म्हणजे ठरवायचं की आता मका निघालं की पुढचं काय आहे, रबीचं पीक आहे, म्हणजे नुसता मक्याचा गट नाही करायचा, ते आहे मका निघाला प्रोसेसिंग करायचं, म्हणजे त्याच्यात अजून 2 महिने तो गट चालणार आहे, विक्री करायची त्याच्यामध्ये अजून 1-2 गट चालणार आहे. तर यामध्ये उत्पादन अधिक मार्केटिंग, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग पण येत, आणि हे काम झालं की याच्या सोबत दुसरं काय काम आहे की पुढील इतर काम आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट काय, महिला बचत गट. या ठिकाणी मला हे तुम्हाला सांगायचं, महिलांचे गट बंद का पडत नाही, थ्रिफ्ट अँड क्रेडिट ग्रुप असं म्हणलेलं आहे. आता यात जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही जी बचत आहे ही सतत आहे, दर महिन्याला आहे. ऑगस्ट मध्ये बचत आहे, सप्टेंबरला आहे, ऑक्टोबरला आहे, पुन्हा नोव्हेंबरला आहे, डिसेंबरला आहे, 12 महिने चालणारं काम आहे, पुढच्या वर्षी पण चालणारं काम आहे. म्हणून आपल्याही शेतकरी गटामध्ये असं काही सतत चालणारं काम आहे का की जे तुम्ही या गटामध्ये ऍड करू शकता, हे बघायचं. आणि ते जर बघितलं तर हा गट बरखास्त होणार नाही, हा गट पुढे चालत राहील, हा गट थांबणार नाही, आपल्याला तेच करायचं. म्हणून जर आपण जर आता जे बोललो आहे फॉर्मिंग स्टॉर्मिंग नॉर्मिंग परफॉर्मिंग अँड ऍडजॉर्निंग, या गटाच्या ज्या स्टेजेस आहेत याच्यासाठी आपण गट निर्मितीच्या ज्या पायऱ्या आहेत त्याची परत एकदा उजळणी करू. म्हणजे या अवस्था आहेत, या अवस्थांमधून गट जातो फॉर्मिंग स्टॉर्मिंग तीन नॉर्मिंग चार परफॉर्मिंग काम होत, आणि पाचवी अवस्था जी आहे ते ऍडजॉर्निंग. आता हे आपल्याला ऍडजॉर्न होऊ द्यायच नाही, कारण इतकं छान काम केलेलं आहे ते पुढे चाललं पाहिजे. सो फॉर्मिंग स्टॉर्मिंग नॉर्मिंग अँड परफॉर्मिंग ऍज वेल एज ऍडजॉर्निंग, तर आपल्याला हे परफॉर्मिंग पुढे चालावं म्हणून नवीन नवीन कामं किंवा बचत सारखे कामं की जे सतत चालू राहतात
हे आपल्याला टाकायचे. मग आता याचा जर आपण नटशेल मध्ये आपण विचार केला तर गटनिर्मितीचा प्रक्रिया काय आहे, तर आपण जर स्टेप्स, तर पहिली स्टेप काय आहे, समविचारी लोकांचे मीटिंग. समविचारी किंवा समान प्रश्न, समान संधी, समान उद्दिष्ट. आणि यात काय करायचं, गट ज्याला करायचा आहे त्या गटाच्या वेळेला ते फिजिकल विसिनिटी मध्ये राहणारे लोक पाहिजे. नाही तर चार गावाचे लोक आहेत त्यांचा मिळून गट केला असं नाही, ते जवळजवळ आहेत, त्यांच्या शेती जवळजवळ आहेत, अशा प्रकारचं गट पाहिजे. आता नाहीतर मग ते गट कसा होईल, व्हॉट्सअप ग्रुप सारखं होईल, सगळे दूर दूर आहेत, मेसेज आला, लाईक केलं, उत्तर दिलं, नाही दिलं, तर तेवढंच गट. तसं नाही, इथे आपल्याला खूप मोठं काम करायचं गटामध्ये. समविचारी लोकांची मीटिंग, समान प्रश्न, समान संधी, समान उद्दिष्ट. मग आता याच्यानंतर त्यांचं जे आहे ओरिएंटेशन, की गटनिर्मितीची उद्देश संकल्पना समजावून सांगणे. आता हे कोण करणार, हे आपण करू शकतो, क्षेत्रीय कर्मचारी, आणि त्याच गावामध्ये एक जो पुढाकार घ्यायला तयार आहे त्याला एक दोन जणांना सोबत घेऊन ते आपल्याला करायचं आहे. तिसरी गोष्ट काय आहे, संकल्पना समजावून सांगितल्यानंतर गटासाठी उपक्रम काय आहेत, म्हणजे काही योजना आहे का, काम काय आहेत, हे निश्चित करणे, यावर चर्चा करून निश्चित करणे. हे एकदा काम झाले आणि त्याला सगळ्यांची संमती मिळाली, तर सर्वांची संमती घेतली की मग काय करायचं, या ठिकाणी गटाची स्थापना करणे, म्हणजे ही नियमावली झाली. गटाचं नाव आलं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी लागणारे कागदपत्र आले, कोण कोण शेतकरी आहेत, आपल्याला आपल्याला किती आहेत, एफएओ ने जे आपल्याला एक सांगितले फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि बाकीच्या ठिकाणचा अनुभव वेगवेगळ्या देशात, त्याच्यातून आपल्याला 15 ते 20 शेतकऱ्यांचा गट, किंवा महिला असतील तरी असाव, ही साईज ठरवलेली आहे. आपल्याकडे काही स्कीम मध्ये जास्त आहे, 50 जणांचा गट आहे, जसं RKVY आहे, सॉरी PKVY. PKVY मध्ये आपण काय करतो की सेंद्रिय शेतीचे गट आहेत 50 शेतकरी, त्या स्कीम प्रमाणे थोडाफार व्हेरिएशन आहे, त्या स्कीम प्रमाणे तिथला नॉर्म येईल. पण या ठिकाणी आपल्याला जे इथं जे म्हणतोय सोशल ग्रुपच्या दृष्टीने आपण आधी बोललेलो आहे, तर हे जे शेतकऱ्यांचे सामाजिक गट आहे त्याच्यासाठी 15 ते 20 शेतकऱ्यांचे गट, कारण जास्त लोक झाले तर काही लोकांचं पार्टिसिपेशन कमी होऊन जात. म्हणजे जर समजा खूप जण आहेत ग्रुपमध्ये, इतके जण आहेत, मग याच्यात काय होतं, याच्यात हे जास्त बोलतात, हे जास्त ऍक्टिव्ह आहेत, हे जास्त ऍक्टिव्ह आहेत, तर काय होतं, बाकीच्या लोकांना काही तिथे बोलायला, संवाद करायला काही संधीच मिळत नाही. म्हणून हा जर गुट ग्रुप जर 15 ते 20 शेतकऱ्यांचा असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळते, तर सर्वांना संधी मिळावी हाच त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. आणि 50 लोक एकत्र आणणं खूप कठीण आहे, त्याच्याऐवजी 15-20 लोक एकत्र आणणं ही पहिली पायरी म्हणून होती. तर गटाची स्थापना करणे, नियमावली झाली, की नियमावली नंतर काय आहे, की पुढे जे आहे कामांची आखणी आणि अंमलबजावणी करणे. एखादी स्कीम आहे आता, आणि त्या स्कीम मध्ये सर समजा सेंद्रिय शेतीची आहे, मग सेंद्रिय शेती काय असते चर्चा करणे, त्याच्यावर कोणी तज्ञ आणणे, त्यांना माहिती देणे, मग सेंद्रिय शेतीचे काय घटक आहेत, आपल्याला त्यातून काय करायचं आहे, स्कीम समजावून सांगणे, आणि त्यामध्ये प्रत्येकाची भूमिका काय आहे,
या भूमिकेवर चर्चा करून ती निश्चित करणे. सर, हे कामाची आखणी करणे, अंमलबजावणी करणे, प्रत्येक सदस्यांची भूमिका निर्माण करणे. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर पुढची स्टेज काय येते की प्रत्यक्ष कामे अंमलबजावणी करणे. मग आता या छोटे छोटे काम म्हणजे याच्यात इथे मला काय म्हणायचंय, सब टास्क. आता हे ठरलं की आपल्या याच्यामध्ये काय करायचं आहे की सेंद्रिय शेती करायची. मग सेंद्रिय शेतीमधलं पहिलं काम काय असेल की आपल्याला शेती जी आहे ती डिमार्केट करायची. एक एक एकर कोण कोणतं पीक आहे ते निश्चित करायचं. सेंद्रिय शेतीमध्ये घ्यायचं, तूर घ्यायची का हरभरा घ्यायचं का काय. मग त्याच्यासाठी पुढचं काय आहे की कुठले खतं नाही वापरायचे, औषधं नाही वापरायचे, ते आधी निर्णय घ्यावा लागेल. मग ते तसं प्रत्यक्ष कामं जे आहेत आणि ते करायचे. आता हे सगळे काम होत असताना गटामधल्याच इतर सदस्यांनी हे काम वर देखरेख आहे. कामावर देखरेख ठेवणे तर ते वेळेत पूर्ण होतील. म्हणजे ते यासाठी की दिस इज जस्ट लाईक ए सोशल ऑडिट. काम ठरलं आहे आणि ते करावं. आता बघा आपल्याकडे काय की सेंद्रिय शेतीच्या त्या योजनेमध्ये आपण काय करतो की त्याचं नावच काय, पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टम, PGS. म्हणजे काय की शेतकऱ्यांनी एकमेकांची हमी घ्यायची आहे की तुमच्या ग्रुपमध्ये 5-6 शेतकरी जे असतील ते 5-6 शेतकरी थोडेसे ऍक्टिव्ह असतील ते पुढाकार घेतील आणि ते जे आहे सेंद्रिय शेतीचं काम करण्यासाठी म्हणून तयारी करतील. आता पण ते बाकी शेतकऱ्यांना समजावून सांगणे आहे, सगळ्यांची तयारी करणं आहे, हे सगळं काम जे आहे ते कामावर देखरेख ठेवायचं करतील. सो गटाच्या सर्व सदस्यांनी कामावर देखरेख करणे, एक परस्परांना मोटिवेट करणं आहे, परस्परांचं काम बरोबर झालंय का, कुठपर्यंत झालं आहे याच्यावर सुद्धा माहिती ठेवणं आहे, आणि मग गटातले जे पुढाकार घेणार लोक आहेत कुठं जर काही अडचण आली असेल तर ती दूर करणे आहे. तर ह्या सगळ्या गटाच्या प्रोसेसमध्ये हे कामं चालू राहतील. आणि हे कामं असताना जर समजा काही विशिष्ट प्रशिक्षण पाहिजे, काही ठिकाणी जर समजा जाऊन सहल असेल तर त्याचे आयोजन करणे. कारण गटामुळे आपल्याला काय घडवायचं आहे की विस्तार कार्य जलद तर राहायचंय पण लर्निंग प्रोसेस जो आहे तो प्लस अडॉप्शनचा प्रोसेस आहे प्लस या अडॉप्शन मधून रेज प्रोडक्शन आणि याच्यातून प्रोडक्शन रेज प्रॉफिटेबिलिटी ह्यापर्यंत गटाला पोहोचवायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या रेज प्रॉफिटेबिलिटी पर्यंत पोहोचल्यानंतर काही इन्कम जनरेटिंग ऍक्टिव्हिटीज आयडेंटिफाय करायच्या आणि त्या गटामध्ये कोण करायला तयार आहे त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचं जे आयडेंटिफाय करायचं. किंवा कोणाला मार्केटिंग मध्ये चांगलं काम करताय, कोणी कॉम्प्युटरवर बघताय. आजकाल कसं झालंय की प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती बसल्या जागी मिळू शकते. जसं आता काही रेशीमचे काही गट केले, 20 शेतकऱ्यांचे, 25 शेतकऱ्यांचे, त्या स्कीम मध्ये 25 शेतकऱ्यांचे गट आहे. तर त्यातले काही उत्साही लोक काय आहेत की रामनगर मार्केटला आज काय भाव होता, काय होता, काय नाही, ते लगेच बाजार माहिती केंद्रासारखं ते त्याचं एकमेकांशी देवाणघेवाण करणार. मग आता त्यांना सवय लागली तर तेवढंच रेशीमचं करतात का, नाही इतर पिकांचा सुद्धा काय बाजार व्हावा काय नाही ही माहिती घेतात आणि ते एक देतात. तर इन्कम जनरेटिंग ऍक्टिव्हिटीज जे आहेत की ग्रुपमध्ये एखाद्याचं ट्रॅक्टर आहे त्याने सगळ्यांची जी आहे समजा नांगरणी करणं आहे, काढणी करणं आहे, मळणी करणं आहे, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा द्यायच्या. आणि गटाचे जे सदस्य आहेत या गटाच्या सदस्यांना एकत्रित ठेवून एकत्रित कामे
करण्यासाठी प्रोत्साहित करणे. आता हे पण असेल आणि हे काम करण्यासाठी गटाच्या नियमित मीटिंगा घेणे. आता याच्यात दोन गोष्टी होतात, नियमित मीटिंग ज्या आहेत त्या सभा तर आहेत, पण त्याचबरोबर गटातील सदस्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देणे हे सुद्धा खूप प्रभावी माध्यम आहे. आता हे सगळं दीज आर दी स्टेप्स ग्रुप फॉर्मेशनच्या आणि त्यानंतर ग्रुपच्या होणाऱ्या कामाचा मॉनिटरिंग करणं किंवा काम जे आहे हे चांगल्या प्रकारे चालवणं. तर या ठिकाणी मी थोड्या वेळासाठी माझं प्रेझेंटेशन थांबवतो. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारावं की नाहीतर गटाच्या मध्ये प्रत्यक्ष काय अडचणी येतात, मग त्या अडचणी दूर कशा करायच्या, तर त्यावेळेला गट थांबून का जातो, गटाच्या गट थांबल्यावर त्याला पुन्हा कसं परत चालना द्यायची, त्याला परत कसं उभं करायचं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अधून मधून येतील. म्हणजे गट रिजनरेट करण्याच्या काम पण येतील. तर या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करू, पण त्याच्या आधी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारावेत आणि मग नंतर आपण हे करू. वाकडे साहेब किती वाजेपर्यंत, 1 पर्यंत संपवायचं ना? हा सर, काय 1 पर्यंत संपूया आपण. हो चालेल चालेल सर, काही अडचण नाही. पुढचा भाग सुद्धा उद्या जे आहे मीच सेशन घेणार असल्यामुळे जर काही राहिलं तर मी सुरुवातीला उद्या ते करणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी ऑफ द ग्रुप, की ग्रुप का बंद पडतात आणि ग्रुप कसे चालवायचे, कारण तो मुद्दा जर सुरू केला तर तो अजून अर्धा तास घेईल. म्हणून मग तो चालेल सर, तुमच्या पद्धतीने घ्या सर, काही अडचण नाही. 3 दिवस तुम्ही जात, काही अडचण नाही. तर एकाच वेळेस तर आता काही जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. तर यात आपण फक्त ग्रुप निर्मितीचा प्रोसेस बघितला, त्याच्यात सोशल आस्पेक्ट ऑफ द ग्रुप डेव्हलपमेंट पाहिले आणि त्या गटाच्या वेगवेगळ्या अवस्था कशा असतात, फॉर्मिंग, स्टॉर्मिंग, नॉर्मिंग आणि परफॉर्मिंग हे बघितलं. नाहीतर गट केला आणि 15 दिवसांनी ते काम का होत नाही म्हणून एकमेकांमध्ये चिडाचिडी, वादावादी, आपल्यालाही वाटतं की काहीच होत नाही, गटाची मिटिंग बोलवली तर कोणीच येत नाही. पण त्यात आधी स्पेड वर्क ज्याला म्हणतो किंवा पायाभरणीचं काम जे आहे हे जर व्यवस्थित झालं असेल तर ते पुढच्या गोष्टी घडत जातील. आणि नाही झालं तर मग काय होईल, गट तिथेच थांबतो. मग यात सुद्धा कसं आहे की गट एकत्र आणणे ही सामाजिक कृती आहे, म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटी आहे. सोशल ऍक्टिव्हिटी आता याला काय केलेलं आहे, आपण जेव्हा शेतकऱ्यांचे गट म्हणतो तेव्हा आपण त्याच्यातले सोशल आस्पेक्ट पूर्णपणे दुर्लक्ष करून भागत नाही. केवळ तांत्रिक गोष्टी आहे, केवळ पिकाचं उत्पन्न वाढलं आहे, केवळ 1,000-2,000 रुपये फायदा झाला आहे म्हणून गट एकत्र राहील असं नाही. ते तर आहेच आहे, पण त्या गोष्टी इन्शुअर करत असताना, म्हणजे त्यांना आर्थिक फायदा मिळून देत असताना किंवा काही आर्थिक फायदा देणाऱ्या निविष्ठा मिळून देत असताना हा गट सामाजिक दृष्ट्या सुद्धा एकत्र राहील आणि एकमेकांच्यासाठी एक सपोर्ट सिस्टम म्हणून त्या गटातून उभी होईल. हे आपल्याला त्याच्यात डेव्हलप करायचं आहे आणि ते डेव्हलप करणे हेच कुठल्याही ग्रुप प्रमोटरचं, म्हणजे जसं आता तुम्ही आहेत किंवा मी सुद्धा एखादा ग्रुप करत असेल तर ते महत्वाचं काम आहे. परत दुसरी गोष्ट काय आहे की सुरुवातीला जेव्हा तुम्ही गट तयार कराल, पहिल्या 2-3 स्टेप आहेत त्यामध्ये गटामध्ये काही झालं की गट तुम्हाला विचार. आणि जे गट तयार करणे, गट निर्मिती करून त्याला वाढवणे हे कसे लहान मूल वाढवण्यासारखं आहे. म्हणजे ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुप मध्ये बघा तुम्ही छोटं बाळ कसं असतं, ते सारखं आईचा हातच सोडत नाही. म्हणजे त्याला आधी तर उचलून चालवावं लागतं, मग नंतर काय आई त्याचा हात धरून चालते,
त्यानंतर ते थोडं मोठे झाल्यावर लेकरू फिरत राहत परंतु ते हात धरू देत नाही, ते दूर 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 राहत. मग आता आपल्याला त्या स्टेजेस मधून गट जाता जाता गट स्वतः सक्षम होतो की त्याचे आपल्यावरच अवलंबून असणं कमी होऊन जातं आणि त्यांचं कामकाज सुरू होतं. मग अशा वेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला आपण सुद्धा जर समजा त्यांच्याशी काही चर्चा करायचं म्हणलं काय म्हणलं आपल्या सोयीने फोन केला नाही उचलला ते अरे आज कस काय ग्रुपमध्ये चेंज झाला बदलला, हे बदल तर होणारच आहे ना, उलट हा चांगला बदल आहे. ग्रुप मॅच्युरेशन कडे जावा आणि त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवावेत, त्यांनी त्यांचा पुढाकार घेऊन कामं करावेत, हेच आपल्याला अपेक्षित आहे आणि ते घडायला 4-6 महिने जातात. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा कुठलाही ग्रुप तयार केला जातो या गटाला त्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा ओळखून आपण त्या पूर्ण करायचा प्रयत्न करणे. आता या गरजांबद्दल मी उद्या बोलणार आहे, पण त्या गरजा कोणत्या आहेत, एक तर त्यांच्या पहिल्या वैयक्तिक गरजा आहेत की प्रत्येक गटामध्ये 15-20 लोक आहेत तर त्या गटामध्ये आल्यामुळे त्या लोकांना बळ मिळालं पाहिजे प्रत्येकाला. जर समजा मी एखाद्या गटात गेलो मला काही बळ मिळत नाही, मला काही सपोर्ट मिळत नाही, मला कुठल्याही गोष्टीचा लाभ नाही, तर मी जास्त वेळ त्या गटामध्ये राहणार नाही. सो पर्सनल नीड्स, माझा वैयक्तिक काहीतरी फायदा, तो आर्थिकच फायदा असला पाहिजे असं नाही. आर्थिक फायदा आहे, सामाजिक फायदा आहे, काही ठिकाणी नुसताच फक्त तुम्ही आलात तर तुमचं मान सन्मान आहे एवढा सुद्धा फायदा पुरेसा असतो लोकांना, तर तो मिळायला पाहिजे. सो पर्सनल नीड्स म्हणजे वैयक्तिक गरजा. दुसरा नीड काय की गटाला एकत्र ठेवण्यासाठी एखादी योजना आली, जसं सेंद्रिय शेतीची योजना आहे, जसं आपली गट शेतीची योजना आहे, पण ती कशी आहे, ती संवैधानिक नीड आहे. म्हणजे गटाचं रजिस्ट्रेशन करून देणे, गटाची नोंदणी करून देणे, गटाचं अकाउंट काढून देणे, या सगळ्या काय, आणि गटाला काही सबसिडी वगैरे एखाद्या स्कीम मधून मिळवून देणे, या झाल्या कॉन्स्टिट्युशनल नीड, संवैधानिक गरजा. त्याच्यासाठी गट आहे. आणि या सगळ्या दोन्ही जरी पूर्ण झाल्या तरी काही वेळेला गट काम करतो काही वेळेस नाही करत, त्याचं कारण पुढच्या गटाच्या ग्रुप मेंटेनन्स नीड्स म्हणतात की गट एकत्र ठेवण्याच्या काही वेगळ्या गरजा असतात. त्याच्यात बहुतेक सगळ्या सोशल आणि पर्सनल स्किल्सचा समावेश होतो. तर ह्या ज्या कोणत्या सोशल पर्सनल स्किल्स आहेत तिथे काय लागतं नेमकं, गट जो आहे तो व्हायब्रंट ठेवायला किंवा गट जो आहे स्वतःहून खूप चांगल्या एनर्जीने काम करेल, ते सगळं आपण उद्या बघणार आहोत. कारण तो विषय एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तासपर्यंत आपण सुरुवातीला उद्या घेणार आहोत आणि त्याच्यानंतर गट निर्मितीच्या पुढे काय हे उद्या घेणार. म्हणजे आता जसं ऍडजॉर्निंग आहे, गटाची 5वी अवस्था ऍडजॉर्निंग आहे, त्याच्यावर ऍडजॉर्निंग टाळण्यासाठी काय मोठा उपाय, नवीन काम देणे, त्यांना डायव्हर्सिफिकेशन मध्ये जाणे की एका कामातून दुसरं काम, त्याच्याच बरोबर की आता आपल्याला बऱ्याच जणांना वाटतंय शेतकऱ्यांचा ग्रुप केलाय तो CIG आहे म्हणजे कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप आहे, किंवा तो फार्मर इंटरेस्ट ग्रुप आहे FIG असे नावं देऊन ठेवले, पण जर समजा बचत सारखं काही काम टाकलं नाही त्याच्यामध्ये, विच इज अ कंटिन्युअस वर्क, सतत होणारं काम आहे, तर तो गट कधी ना कधी ब्रेक होणार आहे. त्यामुळे तसं आपल्याला त्याच्यामध्ये प्रोविजन करावंच लागणार आहे. गटाच्या नियमामध्येच टाकायचं की दर महिन्याला आपली काय 100 रुपये 200 रुपये 500 रुपये जे ठरेल ती बचत करायची, त्या बचतीमधून काय गटाच्या विकासाचे कामं करायची किंवा गटाच्या सदस्यांसाठी काही आर्थिक मदत करायची, हे त्या नियमावलीत आलं पाहिजे. तर या ठिकाणी म्हणजे ऍडजॉर्निंग थांबवायची असेल तर हे असं काहीतरी पाहिजे, लांबवायची असेल काही वर्षांनी ते थांबायचे, लांबवायची आपल्याला 2 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष गट चालला पाहिजे दीर्घकाळ, तर ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं जे आहे की उद्याचा जो विषय आहे किंवा या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आजचं जे आहे ते उद्या आणि परवाचं प्रास्ताविक असल्यासारखं आहे, ते म्हणजे गटांचे फेडरेशन करणे, गट संमेलन करणे. गट जे आहे ते 2 गट 4 गट 5 गट यांचा मिळून एकत्रित गट करणे. तुम्ही विस्ताराच्या भाषेत सुद्धा बघितलं तर पूर्वी काय म्हणत होते, शेतकऱ्यांचे गट करा, 5-6 गट करा शेतीचे शेतकऱ्यांचे, आणि त्या गटांचं काय करा म्हणत होतो आपण, कृषी विज्ञान मंडळ तयार करा. मंडळ काय, मंडळ हे गटाचं फेडरेशन, त्या 4-5 गटातल्या 2-3 लोकांना तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एकत्र करून त्या मंडळाचं संचालक मंडळ करा किंवा मंडळाचं जे पुढाकार घेणार मंडळ करा, मार्गदर्शक मंडळ करा, काय नाव द्यायचं द्या, पण त्या मंडळाला
चालवणारे चार पाच लोक, समजा चार गटातून एक एक घेतलं तर चार लोक असतील, सहा गटात सात, सहा गटातून एक किंवा दोन घेतले असतील, म्हणजे त्या गटालाही वाटलं पाहिजे की मी या मंडळाचा महत्वाचा हिस्सा आहे. तर अशा प्रकारचं गटाचं मंडळ करणे ही कुठली योजना जरी नसेल, काहीच नसेल, तरी गट एकत्र राहण्यासाठी काम करतात. म्हणजे आता बघा, एका गटामध्ये मी आहे आणि मला त्या गटात जॉईन होण्यामुळं, सामील होण्यामुळं एक्स फायदा मिळतोय. आता जर समजा गटाचं मंडळ झालं आणि तिथे 10 गट झाले तर माझा फायदा 10x व्हायला पाहिजे, म्हणजे 10 पटीने तो फायदा वाढला पाहिजे. आणि तशी जर रचना केली तरच पुढे शेतकऱ्यांचे मंडळ, म्हणजे जसं कृषी विज्ञान मंडळ म्हणलो होतो आपण, की जे फक्त माहितीसाठी आहे, एकमेकांच्या अनुभवाचं देवाणघेवाण करण्यासाठी, तांत्रिक बाबीसाठी आपण पूर्वी करायचो, विस्तार करायचे, आता आपण शेतकऱ्यांचे उत्पादक संघ करतो आहे. आणि ते जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा उत्पादक संघ आहे, हे अनेक गटांचं असलेलं मंडळ आहे, अनेक गटांचं असलेलं फेडरेशन आहे. इंग्रजीमध्ये आपण फेडरेशन, व्हेन यू फेडरेट विथ दी पॉवरफुल थिंग, म्हणजे आपण जर एखाद्या पॉवरफुल गोष्टी बरोबर जोडल्या गेलो, असोसिएट झालो, तर काय होईल की आपलं अस्तित्व टिकून राहतं, म्हणजे गटाचं अस्तित्व टिकून राहील. सो गट विल, म्हणजे युअर ग्रुप विल नॉट गो इन टू दी अडजर्निंग फेज सो अर्ली. त्याच्याऐवजी म्हणून फेडरेटिंग ग्रुप हे महत्वाचं आहे, म्हणजे गट करणे आणि व्हॉट इज बियॉन्ड ग्रुप हे त्याच वेळेला विचार करणे आहे, की माझा हा गट करणार आहे, या गटातले 15-20 लोक आहेत, पण वर्ष 2 वर्षांनी या गटाचं करायचं काय पुढे. सो वी हॅव टू थिंक इन ग्रुप फॉर्मेशन किंवा ग्रुप इम्प्लिमेंटेशन, किंवा जो परफॉर्मिंग स्टेज आहे, त्या परफॉर्मिंग स्टेज मध्ये व्हॉट आफ्टर ग्रुप फॉर्मेशन किंवा व्हॉट आफ्टर गेटिंग सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द ग्रुप, पुढे काय करायचं आहे. आणि हे जे आहे हे आपल्याला फार बारकाईने ठरवावं लागणार आहे. हे नाही ठरवलं तर ग्रुप आणि त्याच्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती तिथे थांबेल, किंवा काही लोकांना मोटिवेट करू शकेल, काही लोकांना प्रेरणा देऊ शकेल, इतके जास्त फायदे त्यातून निर्माण होणार नाहीत. म्हणून गट करणे, गट सक्षम बनवणे, गट एकदम पॉवरफुल करणे, आणि या गटाला अजून पॉवरफुल लोकांबरोबर, पॉवरफुल दुसऱ्या गटांबरोबर जोडणे आणि त्यातून फेडरेशन करणे, हे FPO झालं. आणि या फेडरेशनच्या वतीने काम करणारी एक्झिक्युटिव्ह बॉडी जशी असते तशी एक कंपनी करणे, शेतकरी उत्पादक कंपनी करणे, ह्या सगळा प्रोसेस आहे. आणि आम्ही नोकरीत असताना मला आठवतं, बऱ्याच वेळा गट केलं, गटाच्या पुढचं काहीतरी करावं ना. तर आता शासनाने खूप चांगल्या चांगल्या योजना आणल्यात की शेतकऱ्याच्या फेडरेशनसाठी पण मदत आणि शेतकऱ्याच्या उत्पादक कंपन्यांसाठी पण मदत. तर त्या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा उद्या आणि परवाच्या सेशनमध्ये करणार आहोत. तर मी आता इथे थांबतो, 1 वाजलेला आहे. आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, अन्यथा आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपण मला ही संधी दिली, रामितीचा आभारी आहे, सिसोदिया साहेबांनी आणि पडिले सरांनी मला या सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी संधी दिली, रामितीचे प्रिन्सिपल साहेब आणि एकूण पूर्ण रामितीने या उपक्रमामध्ये सहभाग मला घेण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. आपल्या सर्वांचा व्यक्तिशः आभारी आहे, धन्यवाद. मी आता इथे थांबतो, थँक्यू व्हेरी मच. काही प्रश्न आहेत का कोणाचे? स्वतःचं नाव आणि ठिकाण सांगून प्रश्न विचार काही असतील तर, तरी आज नाही वाटले तर उद्या विचारू शकतात आपण प्रश्न. आहे काही प्रश्न कुणाचे? मला वाटतं सर काही प्रश्न नाहीत वाटायचे. नसतील तर एक विनंती आहे की उद्या जर समजा जास्तीत जास्त काही लोकांनी मधून मधून का होईना आपले कॅमेरे जर चालू ठेवले तर मी कोणाशी बोलतोय एवढं तरी मला समजू शकेल. आणि त्यामध्ये आपण उद्या पण काही प्रश्न विचारावेत, म्हणजे थोडीशी चर्चा होईल, इंटरॅक्शन होईल त्या दृष्टीने. नमस्कार, बोला सिसोदिया. धन्यवाद सर. सरांनी आपले जो 3 दिवसाचा ऑनलाईन प्रशिक्षण प्रोग्राम आहे, शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजकता विकास, त्याच्यामधले आजचा जो पहिला दिवस आहे, त्या पहिल्या दिवशी गटनिर्मितीतून शेतकऱ्यांचे संघटन, संकल्पना, उद्देश व कार्यपद्धती, म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र कसं यावं, त्याच्यानंतर एकत्र येऊन त्याचे संघ कसे बनवायचे, त्याचा काय उद्देश आहेत, त्याच्या एकत्र येण्याच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेबद्दल आज आपल्याला सरांनी अत्यंत
सविस्तर असं सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. मी रामितीच्या वतीनं सरांचा व जे आपले प्रश्नार्थी आहेत या दोन्ही सर्वांचाच मी आभार मानतो. आणि आजचं जे प्रश्न वर्ग आहे आता इथं सरांच्या परमिशनने संपला असं जाहीर करतो. आता उद्या आपण शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती या बाबतीत आपण आता उद्या भेटणार आहोत. सरच आपल्याला उद्या सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर्व. आणि जे ज्यांचं नाव विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडून आले आहे त्यांनी अटेंडन्ससाठी स्वतःचं नाव चॅटबॉक्स किंवा इनकमिंग मेसेज मध्ये टाकावं. आणि एक्झिट झाले तरी चालतील सर्वजण आता. ओके थँक्यू.